गुड मॉर्निंग, गुड मॉर्निंग. बघूयात, आज फ्लॅटमध्येच ओपनिंग देण्याचा प्रयत्न करते. निफ्टी बँक निफ्टी दोघेही, जास्त काही मोमेंट वाटत नाही आहे. अजून 2 मिनिटात आपल्याला कळेलच किती परसेंट प्लसमध्ये मायनसमध्ये काय ओपनिंग देणार आहेत निफ्टी बँक निफ्टीच्या. कालच्या कुठल्याच लेवल फॉलो केलेल्या नाही आहेत निफ्टीने आणि बँक निफ्टीने. निफ्टीने केल्यात फॉलो व बँक निफ्टीने नाही केल्यात फॉलो. ओके, कालचे सगळे हे सपोर्ट बिपोर्ट डिलीट करावे लागतील मला. ओके, ऑलमोस्ट आपल्या रजिस्टन लेवलला आलेलंच आहे मार्केट. असं नाही की वर नाही गेलं, रजिस्टन लेवललाच आहे. जर इथून शार्पली फॉलो केलं तर ब्रेक करून वर सुद्धा जाऊ शकतं, आणि जर ब्रेक नाही केलं तर मग सपोर्टलाच आहे. सपोर्ट ब्रेक करून खाली सुद्धा फॉल देऊ शकतं. ऑब्झर्वेशन करूयात, अनालिसिस करूयात, काय सिच्युएशन आहे. हे कालचे टार्गेट्स होते आपले, एक्झॅक्टली खूप चांगल्या पद्धतीने क्रॉस करायचा प्रयत्न केला. अक्षय सर गुड मॉर्निंग, गजेंद्र सर गुड मॉर्निंग, सर गुड मॉर्निंग. लाईक करा सगळ्यांनी, लाईक करा. जे जे जॉईन झालेत लाईक करा व्हिडिओला सगळ्यांनी. रोज सांगावं लागतं राव, काय बरोबर नाही आहे. ओ तेरी, चांगली गोष्ट आहे. 30 पॉईंटचा गॅप अप बघायला मिळतोय आपल्याला. सस्टेन करतोय का बघूयात. प्री मार्केट चालू झालेलं आहे. बँक निफ्टीमध्ये बघूयात. आज फाईन निफ्टीची एक्सपायरी आहे. बँक निफ्टीमध्ये बघूयात. नो, टोटल 50 पॉईंट म्हणजे काहीच नाही. बघा, ओपन झाला झाला तेवढे पॉईंट खाली टाकत असतं मार्केट. सॉरी, ऑलरेडी रजिस्टर्ड लेवलला आहे फाईन निफ्टी. फॉल देण्याचे चान्सेस, बट इथे सस्टेन करतोय आपल्या 20 सिंपल मूव्हिंग ॲव्हरेजवरती. सिंपल मूव्हिंग ॲव्हरेजवरती सस्टेन करतोय. सो जर चांगला बाउन्स बॅक आला तर शार्पली बाउन्स बॅक येऊन 20,113 जर क्रॉस झालं तर मग मार्केट सपोर्टला पकडेल, सपोर्ट पकडेल आणि वरच्या वर जाण्याचा प्रयत्न करेल. बट जोपर्यंत 20,130 वर निघत नाही फाईन निफ्टी, तोपर्यंत कुठलाही ट्रेड नकोय. इवन पुट साईडचा सुद्धा ट्रेड नकोय, कारण पुट साईडला सुद्धा स्ट्रॉंग सपोर्ट बनत चाललेले आहेत. 19,080 हा बघू शकता स्ट्रॉंग सपोर्ट बनलेला आहे. सो हे देखील तोडेल याची गॅरंटी नाही आहे. ओके, असं जर बघायला गेलो तर आपला हा कप विथ हँडल पॅटर्नचा सुद्धा ब्रेकआउट मिळाला, त्याने अजून टार्गेट कम्प्लीट केलं नाही. सो एक अपसाईडचाच व्ह्यू म्हणून चाललं तरी चालेल आपलं. फाईन निफ्टीमध्ये हे डिलीट करून टाकतो. जे कामाचे नाही आहेत ते डिलीटच केलेले बेटर आहेत. ओके, अशा पद्धतीने फुल टू फुल माझा अपसाईडचा व्ह्यू होता फाईन निफ्टीमध्ये. ओके, बँक निफ्टीमध्ये पण बघा, स्पष्ट स्पष्ट सांगितलं होतं जोपर्यंत ही लेवल क्रॉस करत नाही 45,040-45,050 तोपर्यंत एंट्री नको. आज सुद्धा माझी कुठलीही एंट्री असणार नाही. टोटल फ्लॅट मार्केट आहे बँक निफ्टीमध्ये सुद्धा. सो उगाच एंट्री घेणार 4 वेळा आणि तिथे डोक्याला ताप घेणार, त्यापेक्षा नकोच आहे, एंट्रीच नको. ओके, स्ट्रॉंग सपोर्ट म्हणण्यापेक्षा हा एक सपोर्ट लेवल आहेत आपली, काही तेच लावायचा प्रयत्न करतो. टार्गेट दिलेलं नाही आहे म्हणजे मी हा पॅटर्न डिलीट करतो. डिलीट करण्यापेक्षा राहू द्यात, बघूयात आज कशा पद्धतीने आपल्याला बघायला मिळेल लेवल्स. ओके, काय कमेंट्स असतील तुमचं, काय मूव्ह वाटतो तुम्हाला देखील मला कमेंट्समध्ये कळवत चला. निफ्टीमध्ये बघूयात, ज्या कालच्या लेवल दिल्या होत्या टार्गेटकडे जाण्याचा प्रयत्न करतोय. टार्गेट खूप मोठं आहे, 19,800 आहे, म्हणजे अजून नाही म्हणलं तरी इथून 200 पॉईंट सहज जाऊ शकतं. बट याला जायचंय का नाही जायचंय बघूयात. त्यातल्या त्यात वरचा रजिस्टर नाही आहे, सो इथे इथून एक फॉलच बघायला मिळू शकतो आपल्याला. ओपन झाल्या झाल्या डाऊन साईडलाच मार्केट पडण्याचे चान्सेस आहेत. ओके, मार्केट ओपन झालं की डाऊन साईडला येण्याचे चान्सेस आहेत. बट हा एक स्ट्रॉंग सपोर्ट आहे 580 तो तोडायला नाही पाहिजे. तर जर तोडला तर आपण मग वेट अँड वॉच करूयात कशा पद्धतीने बघायला मिळेल एक्झॅक्टली. ओके, हे कालच्या काही एंट्रीज दिल्या होत्या मी खूप चांगल्या पद्धतीने फॉलो करत होतो. हॅमर पॅटर्न हे सगळे आपल्याला मिळतच होते, बरोबर की नाही. आपण स्वतः अनालिसिस केलेले आहेत, सो खूप चांगल्या पद्धतीने प्रिडिक्शन केलेले आहेत. पहिले 15 मिनिटं आज काही एंट्री नकोय, कारण मार्केट तसं थोडंसं वायबलच आहे. बघायला गेलं तर तसं गॅप अप देऊन सुटलं वरच्यावर जाईल. कधीही जेव्हा अप ट्रेंडमध्ये गॅप अप होतं तेव्हा मार्केट कंटिन्युअस करण्याचे चान्सेस असतात, म्हणजे तो ट्रेंड काय होतो कंटिन्यू होतो. हा बघा हा ट्रेंड. ओके, बट तुम्हाला सांगितलं तसं आत्तापर्यंत कुठला ट्रेंड फॉलो करतोय, डाऊन ट्रेंड फॉलो करतोय मार्केट. ओके, हा वाला ट्रेंड फॉलो करतो. आता रेजिस्टन्सला आहे, परत एकदा सपोर्टला यायला त्याला वेळ लागणार नाही आहे. आलं लक्षात?
बट ते निगेटिवनेस जे आहे मार्केटचा तो कमी झालेला आहे, वर्ल्ड मार्केट वगैरे सस्टेन करत आहेत. सो त्याच्यामुळे एक असा व्ह्यू बनला की आजचं मार्केट पॉझिटिव्हमध्येच असू शकतं. वीकली कॅन्डल बघितली खूप चांगल्या पद्धतीने ग्रीन झालेली आहे. बँक निफ्टीची बघितलं तर ऑलमोस्ट ग्रीन होईलच आज जर चांगला बाउन्स घेतला तर, आणि नाही बाउन्स घेतला तर परत एकदा खाली येण्याचे चान्सेस, बट मोस्ट ऑफ द बाउन्स घेण्याचे चान्सेस वरच जाण्याचे चान्सेस मार्केट. ओके, काल जसं आपण सगळ्या गोष्टी प्रिडिक्ट केलं होतं. खूप चांगल्या अशा पद्धतीने सस्टेन आणि बाउन्स बॅक बघायला मिळतील आपल्याला. एकच मिनटं सगळ्यांचे कमेंट्स वाचतो, कोणकोण जॉईन झाल्यात आपल्यासोबत. आज थोडंसं लवकरच जॉईन केलं म्हणलं बघू काय कसं काय चालतंय मार्केट. ओके, गुड मॉर्निंग सर, गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू. रिया नाईक गुड मॉर्निंग मॅडम. त्याच्यानंतर अक्षय सर आलेत, अक्षय सर गुड मॉर्निंग. सागर सर गुड मॉर्निंग, गुड मॉर्निंग, गुड मॉर्निंग. यस, काय वाटतो व्ह्यू तुमचाही कमेंट करा, लाईक करा सगळ्यांनी, आणि महत्त्वाचं म्हणजे सगळ्यांनी लाईक करा. तुम्ही आलात, खूप खूप स्वागत आहे तुमचं आर के ट्रेडिंग क्लासेसमध्ये. आपण प्रिडिक्शन करायचा प्रयत्न करूयात. बघा काल लेवल दिलं होतं ह्या लेवल, सो आज गॅपअपमध्येच ओपनिंग झाली बघू शकतो इकडे. सो वेगळं काही असं नाही आहे, आपण कन्सिडर करूयात आपण की जर मार्केट सस्टेन केलं तर शार्प एक बाउन्स बॅक बघायला मिळेल आपल्याला. ओके, बस एवढी सिच्युएशन आहे. बँक निफ्टीमध्ये जोपर्यंत 45,000 क्रॉस होत नाही बिलकुल एंट्री घ्यायचा प्रयत्न करू नका, कारण हा सगळ्याचा सगळा साईडवेजचा झोन आहे. ओके, सो या झोनमध्ये बघा 50 पॉईंटनी वर जातं, 50 पॉईंटनी मार्केट खाली जातं, बट आपले प्रीमियम डिके होत असतात, आपली पोझिशन कुठं हलत नाही आहे. ओके, लॉसेस बघावे लागतात, त्यामुळे ती सिच्युएशन अवॉइड करा. फाईन निफ्टीचं सुद्धा सांगितलेलं आहे, टोटल अपसाईडचे लेवल्स दिल्यात मी की अशा पद्धतीने असू शकतं. ओके, म्हणजे मल्टिपल पॅटर्नमध्ये ट्रेड करायचे आहेत आपल्याला. इथे बघूयात 2050 वरती ओपनिंग देत आहे, शार्पली बाउन्स बॅक होऊन जर 2086 वगैरे क्रॉस झालं तर इथे सपोर्ट घेऊन मग वर जाण्याचे चान्सेस आहेत. ओके, किंवा मग हाच सपोर्ट जरी म्हणला तरी आपण चालून जाईल रजिस्टर किंवा सपोर्ट. ओके, जे काय अशा पद्धतीने आपण बोलू शकतो यांना, खूप चांगल्या अशा पद्धतीने रजिस्टर सपोर्ट पकडलेले आहेत, आणि सपोर्टच्या वर सस्टेन केलं तर मग वर जाईल मार्केट. ओके, हा हाय साईडचा रजिस्टर हा एक असणार आहे आपला, त्यापेक्षा वर गेलं मार्केट तर हा पण एक खूप स्ट्रॉंग रजिस्टर आहे. ओके, बघूयात कशा पद्धतीने. एकच मिनिट, ओके, खूप चांगल्या पद्धतीने इथे बघायला मिळते आपल्याला मार्केट चालू आहे बरोबर. जबरदस्त, बघूयात आपण काय होतं अजून. लेवल्स सस्टेन, बाउन्स बॅक, शेवटचा एक मिनिट राहिलाय बघूयात. दोन्हीही प्राईज ॲक्शन सांगितल्या मी, ओपन झाल्या झाल्या फॉलसुद्धा देऊ शकतं कारण रजिस्टरलाच ओपन होतोय, आणि जर रजिस्टर ब्रेक केला असतं खूप शार्पली बाउन्स बॅक पण बघायला मिळेल आपल्याला. ओके, म्हणजे 30 पॉईंट म्हणजे काहीच नाही ना मार्केटमध्ये, बरोबर की नाही. 30 पॉईंट म्हणजे काहीच नाही, सिच्युएशन तीच आहे. ओके, सो इथे ओपनिंग होते, रिटेस्ट करून जर बाउन्स बॅक घेतला तर खूप शार्पली वर जाईल, नाही घेतलं तर मग कंटिन्युअसली सस्टेन करून फॉल देईल असा. ओके, वेट अँड वॉच, वेट अँड वॉच. आज कुठल्या काही एक्स्ट्राच्या न्यूज नाहीत, काल तरी एक ब्रिटानिया कंपनीमध्ये फॉल बघायला मिळाला होता त्याच्यामुळे त्या गोष्टी बघायला मिळाल्या, आज असं काही नाही आहे. ओके, मार्केट चालू झालेलं आहे, बघा ओपन झाल्या झाल्या रिटेस्ट सपोर्ट घेऊन जर बाउन्स बॅक झाला बघा तरच काहीतरी अर्थ उरतो, परत एकदा आपल्या पट्टीत आलं या साईडवेच्या झोनमध्ये आलं तर काही अर्थ उरत नाही त्याला. हा साईडवेचा झोन आहे, प्रेशर खूप जास्त आहे सेलरचं, कारण बघा मार्केट जेव्हा वर निघलं म्हणजे काय कंटिन्युअसली वर जात नसतं, बरोबर की नाही. मार्केट जेव्हा वर निघतं कंटिन्युअसली वर जाण्याचा प्रयत्न करत नसतं, स्टेबल राहण्याचा प्रयत्न करतं स्टेबल. ओके, म्हणजे कॉल रायटर आणि पुट रायटर दोघंही त्याच्यात सेम पद्धतीने ॲक्टिवेट असतात, सो जेवढं होईल तेवढं स्टेबल राहायचा प्रयत्न करत असतं मार्केट. यस, चांगल्या पद्धतीच्या बाउन्सची अपेक्षा, सस्टेन करत आहे पहिली 15 मिनिटाची कॅन्डल. बँक निफ्टी चेक करू सपोर्ट करते का, काल बँक निफ्टी सपोर्ट करत नव्हती, आजसुद्धा करेल का नाही करेल माहिती नाही आहे, बट बघूयात आपण. ओके,
ऑलमोस्ट असं बघायला गेलं तर आपली ट्रेंड लाईन तर ब्रेक केली आहे त्याने, मग ट्रेंड लाईन ब्रेक केल्यावरती इथे सस्टेन करून बाउन्स बॅकच घ्यायला पाहिजे होतं, बट असं झालेलं नाही आहे. जोपर्यंत 45,000 ही लेवल क्रॉस होत नाही तोपर्यंत बँक निफ्टीमध्ये एंट्री नाही आहे. निफ्टीचं बघूयात, निफ्टी परत थोडंसं रिव्हर्सल दाखवायचा प्रयत्न करतोय. काही हरकत नाही आहे, थोडंसं प्रेशर तर सकाळी सकाळी बघायला मिळतंच. 13 पॉईंट वरती रिव्हर्सल फिरवायचा प्रयत्न केलाय त्यांनी. पण हा जो आपला ट्रेंड लाईनचा रेजिस्टर आहे ना, एवढे दिवस झालं मार्केट फॉलो करते ट्रेंड लाईनला, सो त्याच्यामुळे मग थोडीशी रिस्क वाढलेलीच आहे. ओके, एक 5 मिनटं वाट बघूयात आपण. 5 मिनटं नको, अख्खे 15 मिनटं वाट बघूयात. 15 मिनटाची कॅन्डल सस्टेन होऊ द्यात, मगच एंट्री घ्या. आलं की नाही लक्षात? 15 मिनटं अख्खे सस्टेन होऊ द्या मार्केटला, तेव्हाच एंट्री घेऊ शकतो आपण. उगाच घाई गडबड करून काही उपयोग नाही, बरोबर का नाही? सस्टेन होऊ द्यात. फाईन निफ्टी एक्सपायरी बघा, ऑलमोस्ट रेजिस्टन्सलाच फॉल देण्याचे चान्सेस, बट तुम्हाला सांगितलं तसं हा स्ट्रॉंग, म्हणजे जिथे साईडवेजचा बेस बनवला की नाही, जेव्हा साईडवेजचा बेस बनवतो मार्केट, स्ट्रॉंग सपोर्ट होऊन जातो तो. ओके, आता मी अशा पद्धतीने लावून देतो बघा, इकडे सपोर्ट, हा सपोर्टिंग झोन आहे. मार्केट खाली जरी पडलं ना, तर या झोनमध्ये थोडा वेळ प्ले करेल, सस्टेन करेल, लगेच फॉल देणार नाही तो. ओके, अशा पद्धतीने माझा तर व्ह्यू अपसाईडचाच आहे, वर जाईल म्हणून, बरोबर की नाही? बट वेट अँड वॉच करूयात आपण. तुमचाही काय व्ह्यू वाटतो मला कमेंट करा, म्हणजे लगेचच वाचून मी तुमचे कमेंट्स कसे वाटतात, काय व्ह्यू वाटतो तुमचाही, आपण प्रयत्न करूयात. ओके, बघा 20,200चा एक रजिस्टर आहे, त्याच्यावर 20,466 एवढं चान्सेस नाही आहेत, बट ॲटलीस्ट इथपर्यंत तरी जाण्याचे चान्सेस आहेत. बट सकाळी सकाळी आता थोडं साईडवेजमध्ये मार्केट प्ले करायचा प्रयत्न करतोय. बँक निफ्टीमध्ये बघा, टोटल सस्टेन, निफ्टी थोडंसं रिजेक्शनच दाखवतोय, थोडंसं दाखवतोय, जास्त नाही, थोडंसं रिजेक्शन दाखवतोय. खूप चांगल्या अशा पद्धतीने सस्टेन करायचा प्रयत्न. ओके, गॅप फील केलेला पूर्ण 12 पॉईंट राहिलेत फक्त गॅप फील करण्यासाठी. गॅप फील करून इथे सस्टेन करेल तो, आणि हे जे प्रेशर आहे साईडवेजचा झोन म्हणतोय तो, एक सपोर्ट बनून जातो तो, सपोर्ट बनलेला असतो. पाच मिनिटं संपलेले आहेत पूर्णच्या पूर्ण. नवीन कॅन्डल सुरू झाली, आपली ही ईएमएची लाईन आहे, याला टच करून बाउन्स बॅक घेत असतं मार्केट, बघूयात. प्रॉपर सस्टेन उद्या, तेव्हाच आपण एंट्री घेऊया. काय व्ह्यू वाटतो तुमचाही मला कमेंट करा मित्रांनो, सगळ्यांनी कमेंट करा आणि लाईक सगळ्यांनी करा. फाईन निफ्टीमधील बोलूयात, फाईन निफ्टीमध्ये आत्ताच बोललो आपण की व्ह्यू नाही आहे कुठलाही फाईन निफ्टीचा सुद्धा.
ओके फाईन निफ्टी मध्ये सुद्धा एका पर्टिक्युलर लेवलला सस्टेन करत आहे, बरोबर की नाही मार्केट? तो लगेच एंट्री घ्यायचा अवॉइड करणार आहोत आपण. हा सगळा साईडवेजचा झोन आहे, याच्या वरती सस्टेन केलं तर एंट्री घेऊयात कॉल साईडची, मग मार्केट वर जाण्याचे चान्सेस आहेत. निफ्टीने थोडस जास्तच प्रेस केलेलं आहे खालच्या बाजूला, 3-4 पॉईंट 10 पॉईंट मायनस मध्ये पण नेलं होतं, पण ठीक आहे, ते सिच्युएशन असतातच तशा. ओके त्याच ते सिच्युएशन असतात. हॅमर बनवायचा प्रयत्न करत आहे, दिसतोय सगळ्यांना हॅमर? कुणाकुणाला हॅमर दिसतोय कमेंट करा मला, कुठला पॅटर्न बनवत आहे. बँक निफ्टी बघूयात, सेमच फ्लॅट सिच्युएशन, जोपर्यंत 45,000 क्रॉस होत नाही तोपर्यंत एंट्री नाही. आपण ही चूक करतो अनालिसिस करण्याच्या आधीच एंट्री घेऊन बसतो, सो जोपर्यंत अनालिसिस परफेक्ट होत नाही आपलं तोपर्यंत एंट्री सुद्धा घ्यायची नाही आपल्याला. हा अख्खा चाखा आपला साईडवेजचा झोन असू शकतो, जोपर्यंत क्रॉस होणार नाही एंट्री नका घेऊ. फाईन निफ्टी मध्ये सुद्धा सेमच, लेवलच्या वर निघू द्या एकदा, मग एंट्री घ्यायचा प्रयत्न करा. निफ्टीने थोडीशी रिकव्हरी द्यायचा प्रयत्न केला नाही केला अजून देखील, प्रेशर डाऊन साईडलाच बघायला मिळते. कारण का डाऊन साईडला बघायला मिळते ते सुद्धा सांगितलंय मी तुम्हाला, बरोबर? हा डाऊन ट्रेंड चालू आहे पहिल्यापासून, आधीपासून कंटिन्यू आहे, तो डाऊन ट्रेंड आहे. डाऊन ट्रेंडच्या रेजिस्टन्सला आलं, सो एक थोडंसं रिजेक्शन घेईल, साईडवेज जाईल, इथून बाउन्स बॅक घेण्याचा प्रयत्न करेल तो. ओके लगेचच खाली पडेल याचे चान्सेस थोडे कमीच आहेत. ₹580 पर्यंत स्ट्रॉंग सपोर्ट आहे, त्या लेवल पर्यंत सुद्धा येऊ शकतो मार्केट. काय हॅमर बनवलेला आहे प्रॉपर, कन्फर्मेशन पण बघावंच लागेल आपल्याला. कंपन्या बघूत वर्ल्ड मार्केट काय म्हणत आहे, कंपन्या सगळ्या कंपन्या ग्रीन मध्ये आहेत, काही कोणी एवढं फॉल मध्ये नाही. ओके इकडे बघूयात आपण आयसीआयसी बँक, एचडीएफसी बँक, ऍक्सिस बँक प्लस मध्ये, कोटक, आयसीआयसी 2 रुपयांनी मायनस, कोटक प्लस मध्ये, त्याच्यानंतर एचडीएफसी 1 रुपयांनी मायनस मध्ये आहे, त्याचाही ग्राफ बघूयात आपण. ओके ऑलरेडी गॅप अप मध्ये ओपन झालं होतं, खूप चांगल्या पद्धतीने वर जायचा प्रयत्न केला होता. चलो अपसाईडचे चान्सेस आहेत त्याच्यामध्ये सुद्धा, काही शंका नाहीये, सस्टेन होऊ देत त्याला प्रॉपरली, मग एंट्री घ्यायचा प्रयत्न करूयात आपण. ओके हॅमर असा बघायला मिळाला, हॅमर आपल्याला 15 मिनिटाच्या कॅन्डलमध्ये, 5 मिनिटं बाकी आहेत, जशी मला एंट्री भेटली मी तुम्हाला देण्याचा प्रयत्न करतो एंट्री. मॉर्निंग मॉर्निंग सकाळी सकाळी थोडंफार प्रेशर बघायला मिळते,
ज्यांनी जे गॅप अप गॅप डाऊन साठी सोडतात ना, तर ते त्यांचं वॉल्यूम असतं थोडंफार, सो त्याच्यामुळे असं प्रेशर मार्केटमध्ये बघायलाच मिळतं. दुसरी काही गोष्ट नाही आहे मित्रांनो. वॉल्यूम पण थोडासा सस्टेन होत आहे बघा, वॉल्यूम इन्क्रीमेंटमध्ये वॉल्यूम नाही आहे, सस्टेन बाउन्स असा डबल वॉल्यूम आहे. आता कुठे इक्वल मध्ये आलेली आहे निफ्टी. एक अप ट्रेंड सुद्धा जायचा प्रयत्न केलाय मी. ऑलरेडी आपल्या सपोर्ट वरती आहे असं म्हणलं तरी चालेल, सपोर्ट लाईन मध्ये आहे म्हणलं तरी चालेल. काल तुम्हाला सांगितलं तसा हा जो काही बेस बनवलाय सपोर्ट, सो इथनं एक बाउन्स बॅकचे चान्सेस आहेत सिंपल आणि साध्या पद्धतीत बघितलं तर. नवीन एक 15 मिनिटाची कॅन्डल तयार होईल, त्यामध्ये आपल्या बऱ्याच साऱ्या गोष्टी क्लिअर व्हायचा प्रयत्न होईल. पाचशे 80ची लेवल ब्रेक केली की मग तर फॉलच आहे, मग खालच्या साईडला फॉल आहे. कुठपर्यंत फॉल आहे? परत एकदा 19,300-400 पर्यंत येऊ शकतं, 380 पर्यंत 400 पर्यंत येऊ शकतं मार्केट. ओके, आजचा जर फॉल देणार का? नाही, 2 दिवस लावेल तो फॉल द्यायला पण, बट थोडा छोटा मोठा फॉल बघायलाच मिळेल. बट इथे सस्टेन केलं तर बाउन्स बॅक, आणि बाउन्स बॅकचे चान्सेस आहेत. फुट साईडचा फॉल साईडचा कुठलाही व्ह्यू नाही आहे माझा, कारण ऑलरेडी सगळे मार्केट बघा सस्टेन करतात, प्लस मध्ये आहेत. काही काही मार्केट तर प्लस मध्ये सुद्धा आहेत अजून, सगळे मार्केट प्लस मध्ये. थोड्याशा बँका सपोर्ट करत नाही आहेत बँक निफ्टीला, म्हणूनच आपलं मार्केट थोडंसं कन्सोलिडेट करते, साईडवेज जाण्याचा प्रयत्न करते. ओके, बँकांनी जर का एकदा सपोर्ट करायला सुरुवात केली की झालंच, मग फुल टू फुल प्रॉफिटमध्ये जाणार मार्केट. ओके, थोडंसं प्रेशर बघायला मिळालं सकाळी सकाळी. पंधरा मिनिटाची प्रॉपर अशी एक कॅन्डल संपलेली आहे पहिली. जे काही 30 पॉईंटचा गॅप अप दिला होता ते अख्खे 30 पॉईंट फील केलेत. तिथे थोडा वेळ साईडवेज सस्टेन करेल असाच एक व्ह्यू दिसून येत आहे. फाईन निफ्टीची एक्सपायरी, सो हिरो झिरोचा जो काही कॉल आहे तो आपण ओके चांगल्या पद्धतीने गॅप अप मध्येच ओपनिंग दिली बघा 5 मिनिटाच्या कॅन्डलनी. यस, लेवल ब्रेक करत आहे आपली, बट प्रेशर थोडंसं कंटिन्यूअस बघायला मिळेल मला. एक रेजिस्टन्स लेवल आहे असा घेऊयात बॉक्स पूर्ण. हॅमर परत एक हॅमरच परत एक हॅमरच, हा पण हॅमर हा पण हॅमर, बरोबर की नाही? एक पॉझिटिव्ह जर कॅन्डलनी क्लोजिंग दिली, 4 मिनिटं बाकी आहेत बघायचे, एक पॉझिटिव्ह कॅन्डलनी क्लोजिंग दिली तरच निफ्टीमध्ये आपली एंट्री होईल कॉल साईडची. हा वाला डिलेटच करतो मी, हे आपलं टार्गेट होतं ट्रेंड लाईन पर्यंत कालचं, ते पण डिलेट करतो. थोडंसं प्रेशर बघायला मिळते की पहिले पण हे पण 5 मिनिटं असे साईडवेज मध्येच असू शकतील,
कारण ओपनिंग झाली नवीन 15 मिनिटाच्या कॅन्डलची. जास्तीत जास्त 580 पर्यंत सपोर्ट आहे, या लेवल पर्यंत येऊ शकतं मार्केट. आलंच तर घाई नकोय एंट्री घेण्यासाठी, वेट अँड वॉच. काय वाटतो कमेंट करा तुमचाही व्ह्यू. सुमित पाटील सर म्हणतात निफ्टी इफ सस्टेन अबो 620 वर केलं 625 देन अपसाईडचा मूव्ह वाटते पॉसिबल, आणि 520-530 इज मेजर सपोर्ट. बरोबर सर, डाऊन साईडला. येस, गुड मॉर्निंग दळवी सर, राहुल सर गुड मॉर्निंग. आणि 520 टार्गेट पण असू शकतं. हां, 570 एकदा खाली क्रॉस केलं तर. गुड मॉर्निंग सर आशिष. ओके, पाटील सरांचा सपोर्ट आहे 570 पर्यंत. ओके, रणजित सर म्हणतायत गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग सर, गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग तुकाराम सर, गुड मॉर्निंग सर. KN11 गुड मॉर्निंग सर. काय बी वाटतो कमेंट करा मला सगळ्यांनी. आणि लाईक वाढत नाही आहेत आपले, लाईक करा, सगळ्यांनी लाईक करा. सागर सर गुड मॉर्निंग, गुड मॉर्निंग, गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू. झालं काम, झालं इकडचं. हा, ये जाऊन तू उरकून, एक चहा दे ये मग तू, नाही का उरकून तेवढी मग कामच झालं. चालेल, हो मी करतो कॉल. हा, स्ट्रॉंग सपोर्ट आहे 580 बघूयात सपोर्टला सस्टेन करतो का ब्रेक करतो तो. मागच्या वेळेस पण एकदा असंच फसवलं होतं निफ्टीने, इकडे बघा सस्टेन सस्टेन केलं होतं, दुसऱ्या दिवशी डायरेक्ट गॅप डाऊन दिला. आलं की लक्षात? सो असे हे बघा, इथे पण गॅप अप ओपनिंग दिली आणि कंटिन्युअसली फॉल दिला. सो आजची पण ती सिच्युएशन आहे, रेजिस्टन्स लेवलला मार्केट आहे. सो कंटिन्युअसली फॉल पण येऊ शकतो, सस्टेन करण्याचे पण चान्सेस आहेत. असं नाही की सस्टेन नाही करणार, सस्टेन केलं तर शार्पली बाउन्स बॅक पण होईल, नाही सस्टेन केलं तर फॉल देईल. दुसरी काही सिच्युएशन आहे. जस्ट टच करायचा प्रयत्न करतोय त्याच्या EMA लाईनला. सपोर्ट वरती आलंय, 580 सपोर्ट आपला त्या लेवल पर्यंत आलेला आहे. सकाळी सकाळी मॉर्निंगला खूप स्ट्रॉंग प्रेशर बघायला मिळते. पंधरा मिनिटाच्या टाइम फ्रेम मध्ये बघूयात आपण, पॅटर्न मिळाल तर एंट्री घेऊयात आपण, नाहीतर नको. नवीन कॅन्डल सुरू झाली 5 मिनिटाची. सपोर्ट जर ब्रेक केला तर चांगला फॉल होऊ शकतो, वेट अँड वॉच करूयात आपण. एक इथे एखादा पॅटर्न, पॉझिटिव्ह प्रो पॅटर्न बघायचे चान्सेस आहेत, मिळण्याचे चान्सेस आहेत आपल्याला. टच केलेला आहे EMA लाईनला.
टच करू शकते या लाईनला ईएमएच्या, यस टच केलंय, प्रॉपरली टच केलंय बघा, आता प्रॉपरली टच केलेलं आहे मार्केटनी इथून शार्पली। अख्खीच्या अख्खी कॅन्डल ग्रीन होऊ शकते ही, फक्त वेट अँड वॉच करूयात। एखादा पॉझिटिव्ह पॅटर्न मिळू द्या आपल्याला इकडे, हॅमर म्हणा, त्याचं कन्फर्मेशन म्हणा, शूटिंग स्टार म्हणा, पिअर्सिंग लाईन म्हणा, काहीतरी पॉझिटिव्ह कन्फर्मेशन मिळू द्या, आपण एंट्री घेऊयात ओके। बट विदाऊट कन्फर्मेशन नो एंट्री। बघा इकडे पण बघितलं तसं शार्पली आपला आपल्याला एक हॅमर बनताना दिसत आहे आता, बरोबर का नाही? बनू द्यात मग प्रॉपर। बँक निफ्टीमध्ये बघूयात, बँक निफ्टीमध्ये ऑलरेडी बनला आहे बघा ओके। बट बँक निफ्टीमध्ये तुम्हाला सांगितलं तसं 20 पॉईंट सहज वर जातं, 20 पॉईंट सहज मार्केट खाली येत असतं, बट मला त्याची तेवढी श्युअरिटी नाही आहे। सो म्हणून मी जोपर्यंत 45,000 क्रॉस होणार नाही तोपर्यंत कुठलीही एंट्री घेऊ नका। तुम्हाला वाटत असेल घ्यायची तर घेऊ शकता तुम्ही, बट माझं तरी असं सिम्पल प्रिडिक्शन आहे जोपर्यंत वर जात नाही तोपर्यंत नको एंट्री घ्यायला। आणि फाईन निफ्टीचं सुद्धा हेच सिच्युएशन, 20,050 जोपर्यंत क्रॉस होत नाही, 20,036 वरती सस्टेन करतं, 50 वगैरे ओपन क्रॉस होत नाही वरच्या साईडला तोपर्यंत वेट अँड वॉच। 2 मिनिटं बाकी, म्हणजे खालच्या कॅन्डलला जरी एक कॅन्डल रेड कॅन्डल सस्टेन राहिली तर मग आपण पुट साईडची सुद्धा एंट्री घेऊयात, काही हरकत नाही, बरोबर की नाही? कॉल कॉल म्हणजे काय, कॉललाच घेऊन बसायचं नाही आपल्याला। जर खालच्या साईडला आलं तर खालच्या साईडला पुट साईडची एंट्री घेऊयात, जिकडे मार्केट जाईल तिकडे जायचं आहे आपल्याला। लाईक करा मित्रांनो, सगळ्यांनी लाईक करा, लाईक्स कमी पडत आहेत, मग माझा अर्थ उरत नाही इथं लाईव्हला बसून तुम्हाला एखादी प्रिडिक्शन करायची, लेवल द्यायची, एंट्री द्यायची। एक लाईक करणं होत नाही आहे म्हणलं तर काय अर्थ उरतो त्या गोष्टींचा, बरोबर का नाही? सो सगळ्यांनी लाईक करा। बीटी रिच लॉक, गुड मॉर्निंग सर, गुड मॉर्निंग सर, गुड मॉर्निंग, वेलकम। अजून काय व्ह्यू वाटतो कुणाचा कळवा मला, काय व्ह्यू बनतोय का नाही तुमचा, शिकताय तुम्ही, आपल्याकडे क्लासेस केले आहेत काही लोकांनी तर, बरोबर का नाही? सो मग तुम्ही व्ह्यू कळवला पाहिजे, प्रिडिक्शन शिवाय काय आहे सांगा बरं मला? दोनच तर गोष्टी आहे, एक तर वर जाईल ना तर खाली जाईल, दुसरं काय आहे याच्यामध्ये बघण्यासारखं, सांगण्यासारखं काय सांगा बरं वेगळं? काहीच नाही। आपण ॲटलिस्ट एवढं तरी करायलाच पाहिजे ना मग, कॉल पुट, कॉल पुट आहे का नाही, एवढं तरी सांगू शकता तुम्ही। हां फक्त सांगायच्या आधी कशाच्या बेसवरती बोलताय तेवढं तरी एकदा सांगून द्या मला, आलं की नाही? नुसते थुपके मारायचे, थुपके मारू नका, बरोबर की नाही? थुपके मारून नशिबाने एखाद्या वेळेस प्रॉफिट होत असतं, रोज रोज नसतं होत प्रॉफिट ओके। रोज रोज प्रॉफिट कमवण्यासाठी शिकावंच लागतं, स्टडी करावं लागतं, अनालिसिस करावं लागतं। ब्रिटानिया कंपनी आज सुद्धा थोडीशी मायनस मध्येच आहे, पॉवर ग्रीड 2% मायनस मध्ये दिसतो आज, रिलायन्स पॉवर सुद्धा 2% मायनस मध्ये, बाकीचे सगळे ग्रोइंग वाले कुठले नाहीये, प्लस वाले कुठले नाहीये, पण मायनस मध्ये आहेत। मॅक एम एफ एस एल 1 पॉईंट वर, 3% वाढला वरडा, वरड वरद वरडा वाढलाय 3% आज, वरदा वेंचुरस, वेंचुरस ओके। त्याच्यानंतर आहे मेड प्लस, 4% पडलेला आहे आज जवळपास। त्याच्यानंतर आपलं काय आहे ग्रोईंगची सिच्युएशन काय आहे, डेक्झॉन, डेक्झॉन 2% वाढलाय आज, 1% पडलाय नेट। जेसवाल स्टील सुद्धा 2 रुपयांनी मायनस मध्ये आज, फक्त 2 रुपयांनी। 5% वाढला क्विक टच, ॲज इट इज आहे। चलो निगेटिव्ह वाले थोडे थोडे वाढत आहेत आता, पॉलिसी बाजार 3% पडलेली आहे 3%, अजून एक विसल स्टील म्हणून पण आहे 3% फॉल, म्हणजे 0.60, अरे बापरे ओके। 3% वाढलेला आहे हिरो मोटर्स, म्हणजे थोडे पॉझिटिव्हचे सिग्नल आहेत असं म्हणू शकतो आपण, थोडं सस्टेन घेऊन बाउन्स बॅक करण्याचे चान्सेस मार्केट। यस पॉझिटिव्ह हॅमर मिळाला, कन्फर्मेशनची वाट बघायची आहे,
काय मिळालं कोण सांगेल मला, कमेंट करा मला कमेंट, कुठला हा पॅटर्न दिसतोय तुम्हाला, हा पॅटर्न कुठला दिसतोय कमेंट करा मला। कन्फर्मेशन शिवाय एंट्री नको आहे आपल्याला, कन्फर्मेशन बघूयात। किती प्रेशर टाकतोय बघा खाली, बट ऑलरेडी 15 मिनिटाच्या याच्याने EMA आपला जो काही मूविंग ॲव्हरेज आहे त्याला टच केलेला आहे, सो परत एकदा इकडे येण्याचे चान्सेस थोडेसे कमी झाले। 3 मिनिटं बाकी आहेत अजून, नेक्स्ट कॅन्डल सस्टेन करूनच बाउन्स घेण्याचे चान्सेस, कारण 3 कॅन्डल कंटिन्युअसली फॉल देत आहेत, 2 कॅन्डल त्यातल्या त्यात आता एक पॉझिटिव्हली आपल्याला हॅमर पण मिळाला, बरोबर की नाही। 2 मिनिटं बाकीचे आहे त्याचे, वरच्या साईडला पॉझिटिव्ह एक एंट्री द्यायला पाहिजे, पॉझिटिव्ह क्लोजिंग द्यायला पाहिजे तर आपण एंट्री घेऊयात। कोण आहेत आपल्यासोबत, बुलिश हॅमर पॅटर्न, बरोबर सर, पाटील सरांनी बरोबर ओळखलेलं आहे बुलिश हॅमर पॅटर्न। ज्ञानेश्वर सर गुड मॉर्निंग, सर गुड मॉर्निंग, गुड मॉर्निंग, गुड मॉर्निंग, गुड मॉर्निंग ऑल। राहुल सर कळवा मला कुठला पॅटर्न तयार झाला आहे राहुल सर। त्याच्यानंतर अक्षय सर तुम्ही पण सांगा, सागर सर सांगा, है की नाही, ओमकार सर तुम्ही पण सांगा कुठला पॅटर्न दिसतोय तुम्हाला निफ्टीमध्ये, तोच पॅटर्न बँक निफ्टीमध्ये पण तयार झाला आहे का बघूयात। नाही, बँक निफ्टी अजूनही सपोर्ट करत नाही, बँक निफ्टी सपोर्ट करत नाही, निफ्टी सस्टेन करायचा प्रयत्न करते, बँक निफ्टीने अजूनही सपोर्ट केलेला नाहीये। चलो प्लसमध्ये पॉझिटिव्हमध्ये यायचा प्रयत्न, 4 पॉईंट राहिलेत बघा निफ्टीचे। ही जर कॅन्डल अशी वरच्या साईडला प्लसमध्ये क्लोजिंग झाली मग कॉल साईडची एंट्री करूयात, मी एंट्री देण्याचा प्रयत्न करेल तुम्हाला। कितीचा ऑब्झर्वेशन कराल कॉल, ऑब्झर्वेशन करूयात 600 कॉल ऑब्झर्वेशन करूयात आपण, 600 किंवा 700 पण केलं तरी चालेल, 29-30 रुपये चालू आहे। फक्त ऑब्झर्वेशन करा, एंट्री नकोय लगेचच, या कॅन्डलची क्लोजिंग बघूया। शेवटचा 1 मिनिट राहिला बघा, डोजी कॅन्डल बनली आहे, बरोबर की नाही। जोपर्यंत प्रॉपर कन्फर्मेशन नाही तोपर्यंत एंट्री नाही। यस, थोडंसं पॉझिटिव्हमध्ये चाललंय, जबरदस्त। एंट्री होऊ शकते का नाही कळवा मला। ग्रुपवरती पोस्ट करतोय मी, ग्रुपमध्ये जॉईन नसाल तर आपल्या ग्रुपची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे, लगेचच जॉईन करा। मी ग्रुपमध्येच कॉल देतोय फक्त, बाकीचे असं सांगू शकत नाही मी। 19700 कॉल मी प्रिडिक्ट करत आहे, त्याचा स्टॉप लॉस टार्गेट काय असणार आहे ते मी फक्त लाईव्ह आपल्या व्हॉट्सअप ग्रुपलाच मी सेंड करतोय। SL 25, यस टार्गेट ठेवा तुम्ही मोर दॅन 50+ ठेवू शकतो आपण। 7 सेकंड बघा, पॉझिटिव्ह क्लोजिंग, एक डोजेस दिली, चलो ठीक आहे पॉझिटिव्हच आहे असं म्हणू शकतो, पण या EMAच्या वरच्या साईडला गेलं असतं तर व्हेरी गुड झालं असतं ते, परत ट्रॅप करायचा प्रयत्न केला आहे मार्केटने आपल्याला। रिस्की एंट्री आहे, रिस्की एंट्री आहे, काही हे वेगळी गोष्ट नाही आहे, एंट्री थोडीशी रिस्की आहे असं म्हणलं तरी चालेल। ग्रुपवरती पोस्ट केली मी एंट्री, डाऊन साईडला गेलं तर स्टॉप लॉस वाजवेल आपला, नाहीतर इथं थोडा वेळ सस्टेन करेल। बघूयात, एक एंट्री घेण्याचा तर प्रयत्न केला आहे आपण, ॲटलीस्ट किती वेळ साईडवेज जाऊ शकतो मार्केट। नवीन कॅन्डलची 15 मिनिटाच्या कॅन्डलची एंट्री, 25 रुपयाचा स्टॉप लॉस दिला आहे, 30 रुपयाला एंट्री दिली आहे। कुणी कुणी घेतले असेल कळू शकता, सी साईडला कॉल साईडला।
एक पॉझिटिव्ह तो पॅटर्न भेटला होता आपल्याला हॅमरचा, बट बघूयात आता काम करेल नाही करेल, कारण ही डोजी कॅन्डल झाली. आता चांगला ग्रीन मध्ये नेला होता आपण एंट्री घेतली, तेव्हा शेवटच्या 10 सेकंदात त्याने रिव्हर्स फिरवला. मग असं पण होतं तुमच्यासोबत का माझ्यासोबत पण असं बऱ्याच वेळा होतं. आता माझा स्टॉप लॉस 25 रुपयाचा फिक्स लावला आहे, तो स्टॉप लॉस वाजला की मी लॉस जे काही लॉस आहे ते ॲक्सेप्ट करणार. जय हिंद जय महाराष्ट्र. आलं की नाही लक्षात? सो ह्या सिच्युएशन असतात, आपल्याला असं फॉलो करावं लागतं. हा स्टॉप लॉस आहे माझा, याच्या खाली मार्केट निघलं की मी एक्झिट, बरोबर की नाही? बट इथून सस्टेन करून बाउन्स घेतला तर इथपर्यंत माझा टार्गेट असेल. टार्गेट 20 पॉईंटचा टार्गेट आहे, स्टॉप लॉस 5 रुपयाचा स्टॉप लॉस आहे, विचार करू शकता तुम्ही. मग थोडा वेळ सस्टेन करते, मार्केटला वर जायचंय, बट कसं आहे सगळ्यांनाच जर कळलं मार्केट वर जाणार आहे मग स्टॉप लॉस उडून जाणार सगळ्यांचे. तर अशा पद्धतीने मार्केट रिव्हर्सल बॅक बाउन्स बॅक रिव्हर्सल बाउन्स बॅक होत असतो. चलो मूड दिसत नाही आहे मार्केटचा आज, त्यातल्या त्यात साईडवेज. आता ही अशी खालच्या साईडला रेड कॅन्डल तयार केली ना की तो इनसाईड झाला, इनसाईड टार इनसाईड कॅन्डल झाली. मग इनसाईड कॅन्डलचा अर्थ काय असतो? इनसाईड कॅन्डलचा काय अर्थ असतो? की मार्केट ना वर जाणार ना खाली जाणार, त्याच लेवलला सस्टेन करणार, आपला प्रीमियम थोडाफार डिके करणार. पण प्रीमियमची चिंता आज नको करायला, कारण आज मंगळवारच आहे. बँक निफ्टी चांगला सपोर्ट घेतोय, एंगलपिंगचा पॅटर्न पण बनवला आहे, शेवटचे 2 मिनिटं बाकी आहेत कॅन्डलमध्ये. ओके बँक निफ्टीमध्ये, फाईन निफ्टीमध्ये बघूयात. नो प्रिडिक्शन फाईन निफ्टी, टोटल इनसाईड कॅन्डल, टोटल फ्लॅट साईडवेज. ओके बँक निफ्टी थोडीशी बाउन्सी लेवल बघायला मिळते. आपल्याला निफ्टीने ट्रॅपच केलंय बघा, एंट्री घेतली आपण शेवटच्या 1 मिनिटात एंट्री घ्यायचा प्रयत्न केला होता, बट एंट्री घेईपर्यंत ती परत एकदा डोजी कॅन्डल झाली आहे. ओके तुम्हाला जसं सांगितलं तसं स्टॉप लॉस वाजला, तर स्टॉप लॉस वाजवायचा आहे, जय हिंद जय महाराष्ट्र करायचं आहे मार्केटला, कारण खालच्या साईडला परत फॉल पण येऊ शकतो चांगला. त्यामुळे उगाचच ओव्हर ट्रेडन कॉलच घेणार, वरच जाणार, पुटच जाणार, एकच डायरेक्शन पकडून चालत नाही आपल्याला. आलं की नाही लक्षात? 28 रुपये 29 रुपये सस्टेन करत आहे आपला प्रीमियम, नो इश्यू नो डाऊट. कुणा कुणाची एंट्री झाली असेल तर कळवा मला, कमेंट करा कुणी कुणी एंट्री घेतली कमेंट करा. सी बायर्सला एंट्री घ्यायला बॅग भाग पडेल आणि पुन्हा खाली येऊन स्टॉप लॉस हिट करेल आणि अगेन अपसाईड. बरोबर, मी घेतली एंट्री. बरोबर, मंगला काळे, यस मॅडम. ओके मॅडम, कॉल घेतलेला आहे, एंट्री घेतली आहे, स्टॉप लॉस फिक्स मेन्शन करा. तुम्हाला सांगितलं तसं बघा, सिच्युएशन दोन्ही आहेत. कंटिन्युअसली जर फॉल आला तर लेवल परत एकदा 19,300 पर्यंत मार्केट येऊ शकतं, बरोबर की नाही? एवढ्या वेळ पकडून बसायचं आहे का आपल्याला? मग नाही बसायचं आहे. या हॅमरचा स्टॉप लॉस वाजवला मार्केटमधनं बाहेर. ओके बघा, एक इनसाईडच कॅन्डल बनवली परत एकदा. चान्सेस वाटत आहेत स्टॉप लॉस वाजवण्याचे. बघा परत आले स्टॉप लॉस कडे आपल्या. म्हणून म्हणतो कन्फर्मेशन खूप स्ट्रॉंग बघायला पाहिजे आपण. हे कन्फर्मेशन चुकीचं झालं थोडंसं, आपली लगेच एंट्री पडली, ते पण शेवटच्या 1 मिनिटात एंट्री केली, बट शेवटच्या 10 सेकंदातच त्याने काय केलं, रिव्हर्सल फिरवलं. बघा आता हे अख्खं सेलरचं प्रेशर आहे, या सेलरला ट्रॅप करणं म्हणजे सोपी गोष्ट नाही, म्हणजे मार्केट परत एकदा रिव्हर्सल येऊ शकतं, चान्सेस आहेत तसे. ओके 580चा स्ट्रॉंग सपोर्ट आहे. सो बघूया तिथून काय होतं, साईडवेज जातं का बाउन्स बॅक घेतं. आपला 25 रुपयाला स्टॉप लॉस फिक्स लावा, 27 रुपये प्रीमियम चालू आहे, वाजला तरीही चालेल. 5 रुपये गेले तर वाईट वाटेल का आपल्याला? नाही, बरोबर की नाही? 5 पॉईंट गेले तर वाईट वाटेल का? एक लॉटनी जरी एंट्री घेतली तर 250 रुपयाचा लॉस आहे फक्त, जास्तीत जास्त. आणि प्रॉफिट घेतलं तर किती रुपयाचं माहिती आहे का तुम्हाला? 20 पॉईंटचा प्रॉफिट आहे, म्हणजे 1,000 रुपयाचा फायदा होणार आहे, 250 रुपयाचा लॉस. असं कॅल्क्युलेशन करायचं असतं. 1:2 कमीत कमी 1:2 रेशो तर फॉलो करायचाच आहे आपल्याला. आलेला आहे 25 रुपयावरतीच, यस.
सस्टेन करतोय 25.80 26 15 मिनिटाच्या 3 कॅन्डल अशा कंटिन्यूअसली फॉलमध्ये बघायला मिळत आहेत आपल्याला. 8 मिनिटं बाकीच आहेत अजून या कॅन्डलचे. वेट एंड वॉच, वेट एंड वॉच. Just wait and watch, wait and watch, wait and watch. रंजित सरांनी पण घेतली आहे. व्हेरी कन्फ्यूज मार्केट, कन्फ्यूज म्हणून नाही शकत, वन डायरेक्शन मार्केट आहे बघा. कंटिन्यूअसली फॉल दिलं. फाईन निफ्टी, निफ्टी तर एवढं कन्फ्यूज आहे बघा. सगळ्या इनसाइड कॅन्डल, एक रेड एक ग्रीन, एक रेड एक ग्रीन. याच्यापेक्षा तर निफ्टीचं मार्केट बेटर आहे की ॲटलीस्ट वन साईड तरी डायरेक्शन खाली पडलं तरी. बघा एक्झॅक्टली आपल्या सपोर्टवरनं उचललेलं आहे मार्केटनी. एक मिनटं बाकी, ही कॅन्डल अशी पॉझिटिव्हली राहायला पाहिजे ग्रीनमध्ये. ऑलरेडी आपल्या सपोर्टच्या नियर बाय येऊन गेलं मार्केट. 27 रुपये सस्टेन करत आहे आपला प्रीमियम. 6 मिनटं बाकी आहे त्याच्या अजून. प्रेशर सेलरच दिसत आहे अजून सुद्धा. अठ्ठेचाळीस, 47, 44, 43. एवढं पण खाली पडलं म्हणजे काय कंटिन्युअसली फॉल पण नाही होत. एखाद रिवर्स असेल तर घेईलच घेईल. ओके, रिव्हर्सल होऊन जर फॉल झाला तर मग आपण लक्षात घेऊयात की नाही याला वर जायचं नाही, मग खालीच पडायचं. ओके, पंधरा मिनिटाच्या ह्याच्यात लावून जर बघितलं ना तुम्ही तर पेशन्स वाढत असतात आपले. पेशन्स खूप महत्वाचे असतात मार्केटमध्ये. आणि पेशन्स जेव्हा वाढतात ना मग मार्केटमध्ये मग तुम्ही थांबू शकता. लॉस बघणे प्रॉफिट बघण्याची कॅपॅसिटी तुमच्यामध्ये क्रिएट होती असते. ती कॅपॅसिटी तुमच्या जनरेट होत असते, क्रिएट होत असते. तुम्ही त्या लेवलपर्यंत थांबण्याचा. बघा इथे सुद्धा एक प्रॉपर अजून एक हॅमर बघायला मिळाला आपल्याला. हॅमरमध्ये अजून एक हॅमर, पण आता याचं कन्फर्मेशन बघूयात. आता नवीन एंट्री घ्यायची गरज नाही, ऑलरेडी आपली कॉल साईडची एंट्री आहे. एका कॅन्डलनी फसवलं आपल्याला, बस एवढी सिच्युएशन आहे. चलो परत एकदा 28 रुपयावर पर्यंत आणलेला आहे आपला प्रीमियम. चांगला पुश केला होता वरच्या साईडला.
ही जर कैंडल पॉजिटिव राहिली मग जाण्याचे चांसेस आहेत वर. बघा 15 मिनिटाचा अख्खा हॅमर डोजी बनलेला आहे, सॉरी हॅमर बनलेला आहे 15 मिनिटाच्या ह्याच्यात, पण 3 मिनिटं शेवटचे बाकी आहेत त्याचे. फोन नको करायला. हॅलो सर, लाईव्ह मार्केट चालू आहे, कॉल बॅक करतो. काही अर्जंट आहे का? बोला बोला. हां हां ओके सर. ओके सकाळी. आहे ना 7-8 आहे आपली, चालू कालच झाली, त्याच्यासाठीच फोन करत होते. हो बेसिक नको, बेसिक टू ॲडव्हान्स सगळ्याचं सगळं 5000 शिकवतो आपण, म्हणजे तो ऑलराऊंड कोर्सच आहे पूर्ण. एक 5000 बेसिक टू ॲडव्हान्स पर्यंत सगळ्या गोष्टी शिकवल्या जातील तुम्हाला. तुम्ही चालेल चालेल चालेल. येस येस काय प्रॉब्लेम. बिलकुल बघा, हे पेशन्स ठेवावे लागतात, असं बसून राहावं लागतं इकडे. सस्टेन करतोय 15 मिनिटाच्या हॅमर मी आलाय, नो डाऊट. सेलरचं प्रेशर का वाढत ते मला समजत नाहीये. सेलर असं बघायला गेलं तर सेलर ऍक्टिवेट नाहीच आहे, फक्त ही रेजिस्टन्स लेवल आहे म्हणून तिथे जरा सस्टेन करतोय आपला प्रेम. रेजिस्टन्स लेवलवरनं आलं ना म्हणून ते सेलरचं प्रेशर दिसून येत आहे, नाहीतर सेलिंगचं किंवा सेलर ऍक्टिवेट होतील असं काहीच नाहीये. ओके चलो बघायला मिळालं बाउन्स, 29:30 परत आलेला आहे आपला प्रीमियम, जबरदस्त जबरदस्त. प्रॉपर अशी वरच्या साईडला क्लोजिंग जर झाली 15 मिनिटाची तर मग तर कामच झालं. आत्ताच सुरू झाली ही कॅन्डल.
मार्केट म्हणते जास्त खुश नका हो. बघा या हॅमरने सुद्धा कन्फर्मेशन दिलं नाही आपल्याला, डोजेस कॅन्डल बनवली आहे त्याच्या पाठीमागच्या कॅन्डल. या हॅमरने पण कन्फर्मेशन नाही दिलं, या हॅमरने पण कन्फर्मेशन नाही दिलं, डोजे डोजेस कॅन्डल बनवलं. नो प्रॉब्लम, तरी पण बघू आपण, वेट अँड वॉच करू. यस, 28 रुपये, 29 रुपये, 30 रुपये, इथेच मार्केट आहे आपलं. वेट अँड वॉच करायचं आहे, बघायचं आहे फक्त आपल्याला. फाईन निफ्टीने दिली आहे का एंट्री, बँक निफ्टीने दिली का एंट्री. फाईन निफ्टी बँक निफ्टीमध्ये सेम सिच्युएशन. फाईन निफ्टीमध्ये एंट्री मिळू शकते आपल्याला, हॅमर बनलाय खालच्या साईडला. बट आपलं जसं एक लेवल प्रिडिक्शन आहे, जोपर्यंत ही लेवल क्रॉस होत नाही एंट्री नको घ्यायला. बघा 46.50 तर आत्ताच आहे बरोबर, 68 क्रॉस करायचं, हे क्रॉस केलं तर मग तर फुल टू फुल मार्केट वर असणार आहे. बट तोपर्यंत लगेचच एंट्री घेण्याचा प्रयत्न करू नका. बँक निफ्टीमध्ये 45,000ची लेवल आहे, तोपर्यंत एंट्री नको आहे. ट्रँगल पॅटर्न बनवलेला आहे बँक निफ्टीमध्ये. कसा ट्रँगल, ट्रँगल कुठला ट्रँगल बघूयात आपण आता. दिसला तर तुम्ही सुद्धा लावून पाठवा मला व्हॉट्सअपला. दिसतोय, याला म्हणतात ट्रायंगल पॅटर्न. हे डिलीट करतो मी, याचं ह्याचं काही काम नाही. ओके, ट्रायंगल पॅटर्नचा अपसाईडला ब्रेकआउट दाखवलेला आहे बँक निफ्टीने. निफ्टी वा चाललेले वर, शाब्बास शाब्बास शाब्बास. किती गेलं प्रीमियम आत्ता, कुठे 31 रुपये आला, 30 31 रुपये. कुणाकुणाची एंट्री झाली, किती रुपयाला एंट्री झाली कळवा मला. आहात पोझिशनमध्ये, स्टॉप लॉस वाजले, काय झाले कळा, अपडेट तर करा मला, बोलत रहा. ओके, रणजित सरांनी पण घेतला. सर किती रुपयाला एंट्री झाली, काळे मॅडम किती रुपयाला एंट्री झाली आहे. 5 मिनिटामध्ये चार्टमध्ये, ओके यम पॅटर्न दिसतोय. ओके ठीक आहे, चालेल. एंट्री कुणाकुणाची झाली, किती रुपयाला एंट्री झाली मला कमेंट करा सगळ्यांनी, आणि लाईक करा सगळ्यांनी, लाईक करा सगळ्यांनी, लाईक करा मित्रांनो. ओके बघा किती शार्पली 15 मिनिटाच्या याच्यात असे बाउन्स बॅकची कॅन्डल बघायला मिळाली आपल्याला. यस, 5 मिनिटं वरच्या साईडला क्लोजिंग सुद्धा दिलेत 5 मिनिटाच्या याच्यात. बघा ही ही लाईन जी असते आपली, याला म्हणतात ईएमएची लाईन, सिम्पल मूव्हिंग ॲव्हरेजची लाईन. याच्या वरती असं जेव्हा क्रॉस करून जातं मार्केट, तो शार्पली वर जाण्याचे चान्सेस असतात. इकडे जेव्हा क्रॉस शार्पली खाली करून आलं होतं, शार्पली खाली आलं होतं ते. ओके, आता इथे सस्टेन करून परत एक बाउन्स बॅक घेऊ शकतो वर, कमीत कमी 616 पर्यंत तरी नक्कीच जाणार. त्याच्या वर गेलं तर मग आपली दिवाळी, बरोबर का नाही, मग आपल्या टार्गेटपर्यंत जाणार मार्केट. कालचं पण एक कॉल दिला होता, जबरदस्त चाललेलं आहे. बँक निफ्टी पण सपोर्ट करत आहे आत्ता, जस्ट पॉझिटिव्ह होण्याचा, तयार होण्याचा प्रयत्न करत आहे. ओके, 616 पर्यंत तरी आपण थांबू शकतो मार्केटमध्ये. पंधरा मिनिटाच्या जर बघितलं तर जस्ट ईएमएच्या लाईनला आपल्या टच करून कॅन्डल वर फिरवलेली बघा. काही हरकत नाही, ही कॅन्डल रिटेस्ट जरी झाली ना तरी सुद्धा पुढच्या 2 कॅन्डल वरच जातील. ही कॅन्डल रिव्हर्स जरी म्हणजे रेड जरी झाली तरी काहीच हरकत नाही, ही तर टच करणार परत दुसरी कॅन्डल ओपन होणार वरच्या वर जाणार. म्हणजे अशा लेवल्स असतात, मग आपण ही कॅन्डल बघितली की घाबरतो. मग त्यापेक्षा आपल्याला काय करायचंय, मग डायरेक्टली 15 मिनिटाचा असं लावायचा ग्राफ. हे बाहेरचं प्रेशर आहे ना एवढं, हे बघा हे अख्खं बाहेरचं प्रेशर आहे.
बायर्स कसे खाली पडू देतील मग मार्केटला? नाही पडू देणार, बरोबर का नाही? त्यातल्या त्यात साईडवेजचा झोन आहे. ट्रायंगल पॅटर्न बनला आहे का निफ्टीमध्ये? तर नाही बनला, नाही बनलेला नाही आहे. बघूया, तरी लावून बघूया, जर लागला तर ठीक आहे, नाही लागला तर नाही लागला. यस, बनू शकतो असं नाही की नाही, मग बराच वेळ घेणार. आता रजिस्टरला आलं, परत खाली, परत वर खाली, बराच वेळ या साईडवेज झोनमध्ये जाऊ शकतं मार्केट. दोन मिनटं शेवटचे, प्रेशर डाऊन साईडला पुश करते बघा. 15 मिनटाच्या हॅमरचा एवढा मस्त वर नेलं होतं. 7 मिनटं बाकी आहेत अजून याच्यात. हे असं फसवत असतं मार्केट, बरोबर की नाही? ओके, खूप चांगल्या पद्धतीने बाउन्स बॅक तर घेतला, ॲज इक्वल आहे. कुणाला धगधग होत असेल, धडधड होत असेल, खटपट होत असेल, एक्झिट करू शकता. ॲज इक्वलमध्ये आलेला आहे मार्केट आत्ता, बरोबर की नाही? मग हीच हीच सिच्युएशन असते, हीच लेवल, हीच पोझिशन आपल्याला सस्टेन करायला पाहिजे. ओके, इथेच आपल्याला पेशन्स ठेवायला पाहिजे. ऑलरेडी त्याने प्लसमध्ये जाऊन रिव्हर्सल फिरवला. आता जर सांगितलं तसं हा ट्रायंगल पॅटर्न जर झाला तर परत एकदा रिटेस्ट करणार, परत वर जाणार, परत खाली नेणार, असंच खेळवत राहणार मार्केट आपल्याला. खूप शार्पली निघाली एक रिव्हर्सल कॅन्डल, बघू काय जोर आहे त्याचा. या कॅन्डलचा हाय ब्रेक केला तर वर जाईल तो, नाही ब्रेक केला तर नाही जाणार तो. खूप सारे गट्स लागतात मित्रांनो, ट्रेडिंग करणं म्हणजे काही सोपी गोष्ट नाही आहे, बरोबर आहे की नाही? खतरों के खिलाडी बनावं लागतं इकडे ट्रेडिंग करण्यासाठी आपल्याला, बरोबर? खतरों के खिलाडी. हां, आता इथून इतक्यात तुमच्या 4 वेळा एंट्री झाल्या असतील तर मग तुम्ही गॅम्बलिंग करताय, आलं की नाही लक्षात? जर तुम्ही एक ट्रेड प्रोफेशनली एंट्री घेतली आहे आणि प्रोफेशनली थांबत आहात तर तुम्ही ट्रेडर आहात. ट्रेडर आणि गॅम्बलिंगमधला फरक आला लक्षात? सो तोच आहे. इथून इतक्यात तुम्ही 4 एंट्र्या घेतल्या असणार ना आत्तापर्यंत, तर तुम्ही 100% गॅम्बलर आहात. तुम्हाला प्रोफेशनल ट्रेडिंग शिकायची गरज आहे. एक प्रोफेशनल कोर्स लाव करून तुम्ही शिकू शकता प्रोफेशनल ट्रेडिंग कशी करतात. आणि जर एकच एंट्री असेल तुमची, एकच स्टॉप लॉस असेल, तर काहीच हरकत नाही, तुम्ही बिंदास ट्रेडर बनू शकता. तुमच्यात तो संयम, ती कॅपॅसिटी आहे. ओके, सगळ्यांनी लक्षात घ्या. बघा, वर जाऊन परत रिव्हर्स फिरवायचा प्रयत्न. हे 5 मिनिटाचं कॅन्डल बघितलं की असंच होतं,
त्याच्यामुळे मी 5 मिनिटाचा कॅन्डल बघत नाही. मोस्ट ऑफ द हे 15 मिनिटाची लावून ठेवायची बाबा, जे होईन ते होईन, बघत बसेन मी, काही विषय नाही. ठीक नाही, स्टॉप लॉस वाजला तरी चालेल, टार्गेट भेटलं तरी चालेल, त्याने हळूहळू गेलं तरी चालेल, 15 मिनिटात गेलं तरी चालेल, अर्ध्या घंट्यात गेलं तरी, दोन मला माझं कामच काय, मला कामच हे करायचं आहे, बरोबर की नाही. सो बघत बसायचं आहे, काय होतं ते बघत बसायचं आहे. पेशन्स खूप महत्त्वाचे आहेत, पेशन्स ठेवूनच काम करावं लागतं. एकाच दिवशी कोणीही अंबानी होत नसतं, एकाच दिवशी कोणीही राकेश झुंझुलाला होत नसतं, बरोबर की नाही, कोणच होत नसतं. तो पेशन्सनी, वेळ, मेहनत, संयम ह्याच गोष्टी तुम्हाला मोठ्या बनवतील, मार्केटमध्ये एक वर्किंग कंडिशनमध्ये बनवतील तुम्हाला. ट्रँगल पॅटर्न बनवला म्हणजे खूप वेळ घेणार तो, जर असा ट्रँगल बनवला तर खूप वेळ लावूनच तो, म्हणजे जवळपास इथे बघा 11-12 वाजता ब्रेकआउट देणार तो, 11-12 वाजताच्या दरम्यान. हे पण कळत असतं आपल्याला की कधी एंट्री घ्यायला पाहिजे, कधी कुठली सिच्युएशन असते. बघा मोस्ट ऑफ द बायर्स ॲक्टिवेट झाले, आता या कॅन्डलचे हाय ब्रेक करायला पाहिजे, मागच्या दोन्ही कॅन्डलचे हाय, शेवटचा 1-1.5 मिनिट राहिला ह्याच्यात. ओके, रिटेस्ट सुद्धा केलेला आहे बँक निफ्टीने, याला रिटेस्ट म्हणतात. बघा मार्केटने ब्रेकआउट दिलं, रिटेस्ट केलं आणि आता परत वर चाललं. सो शार्पली वर जाण्याचे चान्सेस, टार्गेट काय असेल याचं टार्गेट सुद्धा डिसाईड करूयात आपण. बट मला थोडंसं पर्सनल डाऊट आहे, जोपर्यंत 45,000 क्रॉस होत नाही तोपर्यंत माझा मूड बनणार नाही आहे बँक निफ्टीमध्ये ट्रेड करण्याचा. चांगलं मोठं टार्गेट आहे बघा. म्हणजे जो काही त्या दिवशी गॅप डाऊन झालो तर अख्खा गॅप फील करेल. 45,500 सुद्धा जाईल, बट 45 क्रॉस करायला पाहिजे आधी. सव्वीस, 27, 25, 24, 23, 22. कुणी 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 आहात एंट्रीमध्ये का झाले एक्झिट? बघ अख्खे 4-5 मिनिटं वरच्या साईडला खेळवलं, शेवटच्या 6-7 सेकंदात डाऊन साईडला आणलं मार्केटला त्याने. चलो, जास्त वेळ थांबण्यात पण काय अर्थ नाही. एंट्रीमध्ये स्टॉप लॉस फिक्स लावा, तुम्हाला सांगितलं तसं जवळपास हा 2 वाजता इथून कुठून तरी ब्रेकआउट दिले, 12-1 वाजता, 12:00 दरम्यान बघा, तोपर्यंत असं साईडवेजच सिच्युएशन म्हणू शकतो आपण, साईडवेजच सिच्युएशन आहे म्हणू शकतो अशा पद्धतीने. काय वाटतं तुमचंही कमेंट करत चला मला. तुमचाही व्ह्यू कशा पद्धतीने तयार होतोय मला कमेंट करू शकता. बघा नवीन 15 मिनिटाची कॅन्डल ओपन झाली, हा तर हॅमर्स दिलाच दिला, त्याच्यानंतर हा पण इन्व्हर्टेड हॅमर झालाय. 27.45 केली होती, 27 ची वैभव सरांनी पण केली होती 27 रुपयाला. ओके, मग काय एक्झिट झाले आहात? 29-30 रुपये चालू आहे आता, प्रॉफिटमध्ये आहे अजून पण, म्हणजे ॲज इट इज आपल्या बाईंगच्या तिथेच आहे, आपण जिथं विकत घेतला होता तिथेच आहे. सेफ ट्रेड करायचा असेल तर 620 वर गेल्यावरतीच करा. बरोबर सर, सुमित सर खूप चांगल्या पद्धतीने प्रिडिक्शन आहे तुमचं सुद्धा, जबरदस्त. 580 किंवा 570 खाली पुट साईडची एंट्री, सुमित सर खूप चांगल्या पद्धतीने प्रिडिक्शन करू शकतात. हे असं करावं लागतं, हे असं शिकावं लागतं, हे काय मनाने बोलत नाहीयेत, बरोबर की नाही, काहीतरी प्रिडिक्शन करून बोलतायत. कॉल घेतला आणि पुट घेतला आणि पुट घेतला आणि कॉल घेतला असं म्हणून चालत नाही, हे प्रिडिक्शन सुद्धा तुम्हाला जमायला पाहिजे तर तुम्ही एक प्रोफेशनल ट्रेडर आहात. नाहीतर शेअर मार्केट सुद्धा सट्टा बाजार आहे, त्यापेक्षा मग तुम्ही जंगली रमी खेळू शकता, है की नाही. 20 रुपये 50 रुपये लावायचे,
टूर्नामेंट खेळत राहायचे. त्याच्यानंतर अविनाश सर काय म्हणतात, अविनाश आठवले सर म्हणतात 5 मिनिटाच्या कॅन्डल मध्ये 3 इनसाइड डाऊन कॅन्डल पॅटर्न, 3 इनसाइड डाऊन कॅन्डल. कुठले पॅटर्न नका शोधू, साईडवेज मार्केट आहे, काही पॅटर्न बिटन काहीच नाही चालत, साईडवेज मार्केट म्हणजे साईडवेज मार्केट. रणजित सरांनी 30.40 एंट्री घेतली, ओके नो प्रॉब्लेम सर. आपला 25 रुपयाचा स्टॉप लॉस लावा. हे बघा सर म्हणतात हा पॅटर्न दिसला आणि तो पॅटर्न दिसला आणि कोणता पॅटर्न दिसला, कुठलाच पॅटर्न नाही दिसला, हा सगळा फ्लॅट आहे, साईडवेजचं मार्केट आहे, अख्खच्या अख्ख ब्ल्यू झोन दिसतोय का तुम्हाला, हा मग ब्ल्यू झोन बघितला नाही का तुम्ही, सगळ्याच्या अख्खच्या अख्ख साईडवेजचं मार्केट आहे. साईडवेज मार्केटमध्ये कुठला पॅटर्न नाही चालत, कुठली स्ट्रॅटर्जी नाही चालत, काहीच नाही चालत, कारण मार्केट प्राइसच हलवत नाही, प्राइसमध्येच मुवमेंट नाही, तर कशाला कुठे एंट्री देईल मार्केट. उगत जोर जबरदस्ती करून पॅटर्न शोधत बसायचे नाहीयेत. जोपर्यंत मार्केट नवीन हाय किंवा नवीन लो देत नाही तोपर्यंत कुठलेही पॅटर्न काम करत नसतात. त्याच्यामुळे साईडवेज मार्केटमध्ये उग हा पॅटर्न दिसलाय, तो पॅटर्न दिसलाय, हे दिसलं, काही 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 उपयोगाचं नाहीये. आता ते हॅमर दिसले होते ना, त्याला सुद्धा डोजीज म्हणायचं, बिनकामाचे हॅमर होते ते. आपली एंट्री सुद्धा चुकीची झाली, रॉंग एंट्री झाली आपली, है की नाही. सो त्याचा स्टॉपलॉस सुद्धा वाजू शकतो, शक्यता आहे त्याचा स्टॉपलॉस सुद्धा वाजण्याची, कारण पॅटर्नच रॉंग झाला ना, त्यांनी कन्फर्मेशनच चुकीचं दिलंय, बरोबर का नाही. स्टॉपलॉस सुद्धा वाजू शकतो आपला त्याचा. काल पण फक्त 50 पॉईंटची गॅप अप ओपनिंग दिली, 80 पॉईंटमध्ये क्लोजिंग झालं मार्केट. हा जो शार्पली बाउन्स बॅक आला एवढंच, त्याच्यानंतर टोटल साईडवेज, टोटल साईडवेज. आज तर ओपन झालं तसं एकच फॉलची मुवमेंट, म्हणजे 30 पॉईंटची मुवमेंट होती गॅप अपमध्ये, सो ती अख्खी जिरवली आणि 3 रुपये इक्वलमध्ये आणून सोडला त्याने, बस एवढंच. असं जर बघायला गेलं तर गॅप ऑलरेडी फील झालेला आहे, सो इथं सस्टेन करून बाउन्सच घ्यायला पाहिजे मार्केटनी, बट ते सस्टेन आता सस्टेन करायला खूप वेळ नको लावायला. बापरे बाप, किती कॅन्डल साईडवेज, इन साईड, साईडवेज, इन साईड. ही कॅन्डल आता नवीन, आत्ता उगवणारी कॅन्डल वर जाण्याचे चान्सेस आहेत, शार्पली वर जाण्याचे चान्सेस आहेत, बघूयात. शार्प वर जाण्याचे चान्सेस आहेत ही कॅन्डल. तिने जर डाऊन साईडला क्लोजिंग दिली तर कामच झालं मग आपलं, बट शार्पली वर जाईल, चान्सेस तसेच आहेत. ॲटलीस्ट या लेवलपर्यंत तरी जाईल, 610-616 इथपर्यंत तरी एक शार्पली वर वर नेईन कॅन्डल ती. बँक निफ्टी काय म्हणते, बँक निफ्टी वा वा वा, काहीच नाही, जाग्यावरतीच. फाईन निफ्टी मध्ये पण बाउन्स बॅक बघायला मिळाला, हॅमरचा कंटिन्युअसली वरच्या वर चाललेला आहे, जबरदस्त, बरोबर. निफ्टीने काढलेले शार्पली वर कॅन्डल 610 पर्यंत. कोण कोण आहे ट्रेड मध्ये, नाही अजून पण इक्वल मध्येच 1 रुपयानी वाढला फक्त प्रीमियम आपला, काहीच जास्त नाही वाढला.
3 मिनिट बाकी आहेत शेवटचे. चलो जास्त वेळ थांबण्यात काय अर्थ नाही आहे. वाटत असेल धगबग किंवा स्टॉपलॉस पर्यंत थांबू शकता तर थांबा, नाहीतर ॲज इक्वलमध्ये एक्झिट झाले तरी चालतील, कारण मार्केटचा मूड नाही आहे वर जाण्याचा. उगाच दिवसभर पोझिशन पकडून बसण्यात काय अर्थ नाही आहे. 10:30 झालेलं आहे, अजून 1/2 तास आपल्याकडे आहे. ओके, सो जर आत्ता जर बाउन्स बॅक घेत असेल, ब्रेकआउट देऊन वरच्यावर जात असेल, तरच आपण एंट्री घेण्यात काहीतरी अर्थ उरतो. शाब्बास, फाईन निफ्टीने शार्पली एंट्री बघायला मिळाली, बघा क्रॉस करण्याचे चान्सेस. आत्ता कुठं कप विथ हँडलचा पॅटर्न बनून जाईल आपला, हा बघा हा वाला. वरच्यावर सस्टेन करायला पाहिजे वर जाऊन. निफ्टी पण खूप चांगल्या पद्धतीने सस्टेन करायचा प्रयत्न करते, 605-610 वरती गेलेली आहे. बँक निफ्टी, वा वा वा, झपक्यात एकच कॅन्डलनी शार्प बाउन्स. ओके, म्हणून म्हणतो असे जेव्हा पॅटर्न भेटतात ना, ट्रायंगल पॅटर्न, हे पॅटर्न, ते पॅटर्न, पण अजूनही साईडवेजच्या झोनमध्येच आहे. 45 वर जाऊन सस्टेन करेल ना तर एंट्री घ्या, म्हणजे अजूनही मोठं टार्गेट आहे बघा इकडं, 45-500 टार्गेट आहे. मग इकडे वर एंट्री घ्या तुम्ही, आलं की नाही लक्षात. पण आत्ता एंट्री करून फसू नका, ट्रॅप नका होऊ. ऑलरेडी एंट्री असेल तर राहू द्या, खूप चांगल्या पद्धतीने एंट्री घेतली आहे तुम्ही. शेवटचा 1 मिनिट सस्टेन करते कॅन्डल, जबरदस्त 610 पर्यंत जाईल वाटलं होतं, 606 पर्यंत आलेलीच आहे ऑलमोस्ट. चलो 600 वरतीच क्लोजिंग दिलेली आहे नवीन कॅन्डलनी. ऍक्टिवेट आहेत बायर्सच अजून सुद्धा, थांबू शकता एंट्रीमध्ये नो डाऊट, कारण निफ्टी बँक निफ्टीने सब बँक निफ्टी आणि फाईन निफ्टी दोघेही शार्पली वर गेलेत बघा. हा रिव्हर्सल पण येऊ शकतो इकडून, कारण हा कन्सल्टेशन बॉक्स आहे आपला, साईडवेजचा झोन. अप डाऊन, अप डाऊन, अप डाऊन परत येऊ शकतं. सो जोपर्यंत तो बॉक्स ब्रेक करत नाही, फाईन निफ्टीमध्ये ब्रेक झालेला आहे बॉक्स. एकाच कॅन्डल वरच्या साईडला सस्टेन बघूयात आणि घेऊयात मग कॉल साईडची एंट्री बँक निफ्टीमध्ये सुद्धा. जबरदस्त निफ्टीने सुद्धा कॅन्डल वर काढलेली आहे. आहात ट्रेंडमध्ये आहे, कोण कोण आहे कमेंट करा मला, कमेंट थांबायला नको आहेत आपले. सर 28 एंट्री 25 होल्ड करून ठेवला आहे. सर कुठली एंट्री घेतली आहे तुम्ही? हा जवळपास 32-33 रुपये चालू आहे, 33 रुपीज चालू आहे आता, बरोबर का नाही? कोण कोण आहे एंट्रीमध्ये आपल्या कमेंट करा मला, आणि प्रॉफिट झाल्यावर सगळ्यांनी स्क्रीनशॉट पाठवायचे आहेत. जस्ट प्रॉफिट घेता आणि एक्झिट होता मार्केटमधनं, आपल्याला काही कमेंट पण करत नाही, स्क्रीनशॉट पण शेअर करत नाही, बरोबर की नाही? असं नका करू. जबरदस्त सर, सरांनी बँक निफ्टीचा पण एक कॉल घेतला होता.
लॉट साइज थोडीशी हेवी घेतली आहे सर, नवीन आहात, शिकत आहात तुम्ही, सो लॉट साइज थोडी कमी कर कमीच ठेवायचा प्रयत्न करायचा आहे. बघा शिकता शिकता जे लॉसेस होतात ना, मला असं वाटते शिकून काही उपयोग नाही आपला, बरोबर की नाही. तो त्याच्यामुळे बिलकुल एंट्री घेण्याच्या आधी काय करत चला, लॉट खूप महत्त्वाचे आहेत, लॉट साईज जेवढा आपण लॉस बिअर करू शकतो तेवढीच लॉस लॉट साईज ठेवण्याचा प्रयत्न करा. दोन मिनटं राहिले त्या कॅन्डलचे. परत रिव्हर्सल, शेवटचा एक मिनिट बाकी अजून. बघा तेवढं शार्प वर जाऊन परत रिव्हर्सल, आलं लक्षात? म्हणजे याला वर जायचं नाही, आता साईडवेज खेळवेन तर तुम्हाला असाच. बँक निफ्टी, बँक निफ्टीने पण तोडलं तोडलं म्हणलं आलं रिव्हर्सल. फाईन निफ्टी, फाईन निफ्टीमध्ये पण आलं रिव्हर्सल. अजून खाली या लेवलपर्यंत पण येण्याचे चान्सेस आहेत. बँक निफ्टीसुद्धा सेम सिच्युएशन, इथेच नाही परत एकदा या लेवलपर्यंत येऊ शकतं. निफ्टीसुद्धा लेवल आहेच खालचीसुद्धा, 580-570 येऊ शकतं रिव्हर्सल. ओके, सो थांबायचं नाही थांबायचं तुम्ही डिसाईड करू शकता. प्रॉफिट बुक केलं असेल तर वेल अँड गुड. अगले सरांनी प्रॉफिट बुक केलेला आहे, मला स्क्रीनशॉट सुद्धा पाठवला त्यांनी, ग्रुपवरती पोस्ट केला मी स्क्रीनशॉट. तो लॉट साईज थोडीशी हेवी होती आहे, एकात किंवा दोन लॉटने एंट्री करत चला. हा आधीपासून एक्सपिरियन्स असेल, खूप वर्षापासून करत आहात ट्रेडिंग, बरेच प्रॉफिट लॉस घेतले तर मग बिंदास करा, काही विषय नाही आहे. ओके, सुमित पाटील म्हणतात थ्रू आउट द डे द अवॉइड द ट्रेडिंग इज रिस्की सिच्युएशन इज ऑल्सो काइंड ऑफ प्रॉफिट. बरोबर सर, खूप वोलाटाईल मार्केट आहे, रिस्की सिच्युएशन, रिस्की पोझिशन आहेत सगळ्याच्या सगळ्या, कारण वन डायरेक्शन असा फिक्स व्ह्यू नाहीच आहे मार्केटचा, सो रिस्कीच म्हणावं लागेल ट्रेडिंग. सुनेत्रा मॅडमनी पण प्रॉफिट बुक केलंय, बुक केलंय का नाही केलंय? केलंय, 32 रुपयाला बाय केला होता सेलिंग प्राइस, 29-32. ओके मॅडम, ओके 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 मॅडम, ओके. चलो 10:30-11:30 वाजत आलेले, काय मार्केटमध्ये दिसत नाही मुवमेंट, शार्पली मुवमेंट इथून आपण पकडलं. बघा या लेवलपासून पकडला, प्रीमियम किती रुपयांनी वाढला? 2 रुपयांनी. आलं की लक्षात? इथून इतक्या शार्पी वर गेला असता 30-40 रुपये गेला असता प्रीमियम आपला, 40 रुपये तरी आरामात गेला असता. बट ते एवढ्या कॅन्डल लावल्यानं जाण्यासाठी, म्हणून आपला प्रीमियम किती रुपयांनी वाढला?
फक्त 2 रुपयांनी, फक्त 3 रुपयांनी, दोनच कॅन्डल जर अशा वर गेल्या असतं 40 रुपये प्रीमियम गेला असता आपला. बट इकडे एवढं कॅन्डल आपल्या सस्टेन करत करत मार्केट वर झालं. टोटल साइडवेज कन्फ्युजिंग मार्केट, परत खाली परत खाली परत खाली, टोटल साइडवेज परत खाली, 30 रुपयावरती सस्टेन करत आहे. पंधरा मिनिटाच्या अख्ख्या कॅन्डल डोजी डोजी बनवते मार्केट. होय आता हॅमर मिळाला, कन्फर्मेशन मिळालं 15 मिनिटाच्या कॅन्डलमध्ये. सो आता 3 कॅन्डल बघायच्या आहेत 15 मिनिटाच्या आपल्याला, वेट अँड वॉच करून 3 कॅन्डल 15 मिनिटाच्या वेट अँड वॉच करायचं आणि बघत बसायच्यात फक्त. जातील हळूहळू वर. दुसरं काय करू शकतो आपण? बघतच बसू शकतो आपण, बरोबर का नाही? जबरदस्त जबरदस्त परत एकदा रिव्हर्सल, परत एकदा रिव्हर्सल कॅन्डल काढलेली आहे. हे असं असतं बघा, आपण पॅनिक होतो एक्झिट होतो. मी तर थांबणार आहे माझ्या टार्गेटपर्यंत. किती रुपयाचं टार्गेट दिलं आहे मी? 50 रुपयाचं टार्गेट दिलं आहे. मी तरी ॲटलिस्ट थांबायचा प्रयत्न करतो आहे, तिथपर्यंत नक्कीच थांबेल. फोर थ्री टू वन, ओके डन. 15 मिनिटाच्या छत बघितलं तर अख्खं अख्खा हॅमर रिव्हर्स केला, ही कॅन्डल इथपर्यंत जाऊ शकते. टोटल कन्फ्यूज साईडवेज. इवन कालचं मार्केट साईडवेज गेलं म्हणून आज मार्केटमध्ये मुवमेंट येईल असं वाटत होतं मला, बट आजसुद्धा साईडवेज आणि सस्टेनच करत आहे मार्केट पूर्णच्या पूर्ण. या जबरदस्त, अजून 8 मिनिटं बाकी आहे त्याच्यात. तर कॅन्डल चांगली 616-620 वर नक्कीच जाईल ही कॅन्डल, असा एक अंदाज, असा एक प्रिडिक्शन. प्रीमियम सस्टेन, प्रीमियम साइडवेज, प्रीमियम डोजी, प्रीमियम सगळंच. केवढ्या कॅन्डल बनवलं बघा, साइडवेज साइडवेज साइडवेज. एवढ्या कॅन्डल बनवून जर मार्केट वर जात असेल, आपला प्रीमियम 1 रुपयानी 2 रुपयानी 50 पैशानी असा वाढत असतो, 20 पैशानी 30 पैशानी वाढत असतो. 30 पैशात आणि 40 पैशात काय बघा, असं बघायला गेलं तर मार्केट 80 ते 60 म्हणजे 20 पॉईंटनी वाढले, प्रीमियम 1 रुपयानी वाढला. का तर एवढ्या कॅन्डल मध्ये मध्ये झाल्यात त्याच्या
मध्ये मध्ये एवढे कॅन्डल आल्यात, आले की लक्षात? चलो काही कमेंट्स असतील, काही होल्डिंग वगैरे असतील तर त्याच्याबद्दल बोलूयात आपण. निफ्टी बँक निफ्टीला थोडंसं बाजूलाच ठेवूयात आता. ओके, कुणाची काही होल्डिंग काही असेल तुम्हाला कमेंट करा, त्याच्यावरती चर्चा करायचा प्रयत्न करूयात आपण. कोण आहेत आपल्यासोबत लाईव्हला? सर स्टॉकबद्दल पण बोलूयात, कुणी असतील तर कमेंट करा स्टॉकचं. सहाने सर काढलाय का तुम्ही, एंट्री एक्झिट केली आहे का तुम्ही? सहाने सर आहात लाईव्हला? सहाने सर एक्झिट केलं आहे का तुम्ही? कॉल 27 रुपयाला घेतला होता, 31-32 रुपये चालू आहे आत्ता. एक्झिट केलाय कुणी आहात अजून? रणजित सर म्हणतात मी 30.40 एक्झिट केला. ओके, एक्झिट केला सरांनी, एक्झिट पण केलाय. अजून कोणी आहेत ज्यांचा होल्ड आहे किंवा प्रॉफिट बुक केलाय कळवा, कमेंट करा. स्टॉक बद्दल पण बोलूयात आपण थोडा वेळ. प्रेशर खूप स्ट्रॉंग म्हणण्यापेक्षा हे कन्फ्युजिंग मार्केट असतं. इनसाईड कॅन्डल म्हणजे कन्फ्यूज मार्केट असतं. काय इथे काय करणार आपण, काहीच नसतं, अशी एंट्रीज नसती. अख्खे 15 मिनिटं डोजी करतोय बघा, अख्ख्या 15 मिनिटाची कॅन्डल डोजी करत आहे. ओ तेरी, बँक निफ्टीने चांगला टशन केलेला आहे. पण मी तुम्हाला सांगितलं तसं मी तेवढा शोअर शॉट नव्हतो किंवा मी कन्फर्म नव्हतो की मार्केट जाईल वर म्हणून. आता हा पण एक रिजेक्शन आहे, ऑलरेडी 250 वर नेलेला आहे बघा मार्केटनी. निफ्टी थोडीशी सस्टेन करते. फाईन निफ्टीने सुद्धा शार्पली क्रॉसिंग दिलेली आहे. येस, इथे बघूयात एखादा पॅटर्न आणि एंट्री करू शकता कॉल साईडची. बट रिस्की आहे, आज एक्सपायरी आहे, फाईन निफ्टीमध्ये सुद्धा रिस्की आहे. ओके, सो मी बाकी काय बोलणार नाही. पण असं बघायला गेलं तर ऑलरेडी त्याने काय आपला ट्रेंड ब्रेक केलेला आहे, ट्रेंड लाईन ब्रेक केलेली आहे. सो इथे सस्टेन करून एक बाउन्स बॅक तर नक्कीच घेणार आणि चांगला वर जाईल. लेवल पण प्रिडिक्ट करायचा प्रयत्न करूयात, काय असू शकते आपची लेवल. इथे बघा 135 पर्यंत असा जाऊ शकतो तो फाईन निफ्टीमध्ये. निफ्टी आज सस्टेन करत आहे खूप सारी. कुणी कुणी प्रॉफिट बुक केले कमेंट्स करा. हे असं असतं बघा, एक आज ह्याच्यामध्ये बँक निफ्टीमध्ये एंट्री घ्यायला पाहिजे होती आपण, अशी गोष्ट आहे. आणि आज निफ्टी सस्टेन करते, बँक निफ्टीने बाउन्स बॅक घेतलाय, अशा गोष्टी बघायलाच मिळतात आपल्याला. मग काय त्याच्यात, आता लगेच एंट्री घेऊ नका, एक रिटेस्ट होऊ द्या. मग या रिटेस्टला एंट्री घ्या, कॉल साईडला जाईल परत तो, आलं लक्षात? लगेच एंट्री घ्यायचा प्रयत्न करू नका. बघा हा रिटेस्ट करेल मग एक वर जाईल कॅन्डल, अशी अशी सिच्युएशन. ओके, सो येऊ द्या रिटेस्टला पण, काय प्रॉब्लेम नाही आहे. बट बँक निफ्टीने खूप शार्पली बाउन्स बॅक घेतला, फाईन निफ्टीने सुद्धा. तुम्हाला सांगितलं तसं काही हरकत नाही, रिटेस्ट होऊ द्या मार्केटला. खरी मजा रिटेस्ट झाल्यावरच असते. कंटिन्युअसली रोज प्रॉफिट काढतायत खूप चांगल्या पद्धतीने स्टुडंट लोक. खूप चांगलं वाटतंय की तुम्हाला जमतात त्या गोष्टी आणि खूप चांगल्या पद्धतीने तुम्ही करू पण शकता त्या. ओके, सो बिलकुल करत राहायचा.
काय वाटतं तुम्हाला कमेंट करू शकता अजूनही. होल्ड सागर सरांनी अजून होल्ड केला. फाईन निफ्टी एंट्री. तुकाराम सर म्हणतात मार्केट खूप कन्फ्यूज आहे. बरोबर 30 मग ते तर आहेच, ते तर असणारच आहे, ते तर असणारच आहे, त्याच्यात काहीच वाद नाही. वैभव सरांनीही चांगला प्रॉफिट काढलेला आहे. चांगल्या पद्धतीने सर, नो डाऊट. शेवटच्या 2 मिनिटात परत खाली रिव्हर्सल फिरवलंय बघा मार्केटला. ठीक आहे, चालतच राहील, ही सिच्युएशन चालूच राहणार आहे, आता वेगळं काहीच नाही याच्यातमध्ये. कालच जॉईन केली सरांनी बॅच आणि आज चांगल्या पद्धतीने प्रॉफिट सुद्धा कमवलेला आहे. खूप चांगल्या पद्धतीने सर, वेल्डन सर, वेल्डन. पाचशे नाही, 100 रुपयेच कमवा, पण तुमच्या नॉलेजच्या बेसवरती कमवा. बरोबर की नाही? तुपके मारून कमवलेलं प्रॉफिट कधीही काहीच काम, कधीच कामाचं नाही आहे. सो तुम्ही 500 रुपये प्रॉफिट कमवा. बरोबर की नाही? बट तुमच्या नॉलेजच्या बेसवरती कमवलं पाहिजे. बघा मॅडम स्वतःहून म्हणतात की हॅमरच्या बेसवरती एंट्री केली आहे त्यांनी. बघा म्हणजे मी शिकवलं, त्यांनी अभ्यास केला, याचा अर्थ हा नाही की तो मी देतो तेच कॉल घेतात. नाही, हॅमरच्या बेसवरती हॅमर कन्फर्मेशन दिलं एंट्री आणि एक्झिट. बरोबर की नाही? किती कमवलेत? 500 रुपये कमवू द्यात, काही हरकत नाही, बट नॉलेजच्या बेसवरती, अभ्यासाच्या बेसवरती. बरोबर की नाही? ही सिच्युएशन असते आपल्या, आपली ऑलरेडी निफ्टीमध्ये पोझिशन होती म्हणून मी वेगळं केलं नाही. भेलचा एक व्ह्यू म्हणतायत सर, भेल कंपनी बघूयात, भेल कंपनीचा काय व्ह्यू आहे. व्हील कंपनीची काहीतरी न्यूज होते वाटते बहुतेक काल. के भेल नो प्रिडिक्शन सर, काय सांगू शकत नाही. पेनी स्टॉक आहे ते, पेनी स्टॉक मध्ये काही सांगू शकत नाही सर. नो कमेंट्स, कारण अंडर 100 जे स्टॉक असतात ना, काय कमेंट करणार त्याच्यावरती. अशी सिच्युएशन आहे ना, असा तसा 2 रुपयांनी तर वाढलाय आज. नो कमेंट, काही सांगू शकत नाही. याचं पॅटर्न एक बघायला मिळतो, एक पॅटर्न असा छोटासा पॅटर्न बघायला मिळतोय, बट तो फॉलो करेल याची गॅरंटी पण नाहीये. आता रजिस्टरला फॉल देण्याचे चान्सेस, बस वेगळं काही सांगणार नाही मी. पेनी स्टॉकचा काही भरोसा नसतो ना, त्याच्यात त्याच्यात व्हॉल्यूमच नसतं, ट्रेडिंग करणारे लोक जास्त नसतात. सो सिच्युएशन तीच आहे. मग टोटल कन्फ्युजिंग मार्केट. चलो अजून कुणाला काय कुठल्या कंपनीबद्दल जाणून घ्यायचं असेल मेसेज करा. कंपनींबद्दल स्टॉकबद्दल बोलूयात आपण.
चलो जाऊ देत मार्केटला, कुठं जायचंय तिकडे. जास्तच प्रेशराइज होते मार्केट, साइडवेज सस्टेन प्रेशराइज. बँक निफ्टी ने बघूयात काय केलंय. हां थोडासा रिटेस्टला येईल या लेवलपर्यंत, मग परत एकदा बाउन्स बॅक होऊन जाईल. तो रिटेस्टचा लेवल आपण एंट्री घेऊ शकतो. पण इकडे कुठेतरी एंट्री घ्यायला पाहिजे होती आपण बँक निफ्टीमध्ये, तर मग शार्पली प्रॉफिट भेटला असता 2-3 कॅन्डलमध्ये. पण आपण निफ्टीमध्येच कंटिन्यू पकडून बसलोय ती लेवल, त्याच्यामध्ये प्रेशराइजच होतोय स्टॉक, तो अर्ध्यापेक्षा जास्त प्रेशरच वाढलंय त्याच्यामध्ये. प्रेशर म्हणजे प्रेशरमध्ये काय होतं, तर मार्केटनं वर जाताना खाली जातं, प्रीमियम ॲज इट इज दबून राहतात तिथल्या तिथे अशा पद्धतीने. ओके 10 मिनटं बाकी अजून लाईव्हचे, आपले लाईव्ह सेशन 11 वाजता बंद करतोय आपण. सो सगळ्यांनी व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करा, लाईव्ह मार्केटचे प्रिडिक्शन म्हणजे नंतर 11 नंतरचे प्रिडिक्शन जे काय असतील ते मी व्हॉट्सअप ग्रुपला देत जाईल. खूप वेळ कन्सल्टेट करतोय मार्केट. बघा इथं असं 11-12 वाजता एक एंट्री द्यायचा प्रयत्न करेल बाउन्स बॅक, तोपर्यंत असंच खालीवर खालीवर याच रेंजमध्ये खेळवेल. इथून ब्रेकआउट डील कुठेतरी, मग वरच्या साईडला जाईल किंवा वरच्या साईडलाच जाईल. त्या आपला अपसाईडचा अशा पद्धतीचा व्ह्यू आहे प्रॉपरली. नो कमेंट्स नो मुवमेंट्स. फाईन निफ्टी सुद्धा रिव्हर्सल फिरलेला आहे. ओके काही कमेंट्स असतील तर करा. कुठल्या बँक निफ्टीबद्दल, कुठल्या कुठल्या कंपनीबद्दल, स्टॉकबद्दल बघूयात आपण. यस बँक काय होईल, एनी आयडिया. यस बँक सर पेनी स्टॉक आहेत ते, पेनी स्टॉकमध्ये काय काय एंट्री देणार, ठीक आहे.
तुम्हाला जर म्हणलं मी वर जाणार, वर तर जाणारच आहे ती, कारण एवढ्या खालून काय काय, खाली पाताळ तर नाही घुसणार आहेत ते, बरोबर का नाही? खालच्याच बेसला आहेत ना ते, आत्ता खालीच आहेत, म्हणजे ते वरच जाणार आहेत ते, बरोबर की नाही? खाली काहीच भेटणार त्याला, त्याला वरच जायचं आहे त्याला. बट कधी जाईल हे कोणी सांगू शकतं का? कोणीच नाही आहे. मग गोष्ट तीच आहे, पेनी स्टॉकमध्ये एंट्री घेतली ना असं समजून चाला की ते 10 वर्षासाठी सोडलं. प्रीमियममध्ये जास्त चेंजेस नाही. यस बँक ओके. हां प्रीमियम चेंजेसच होत नाहीत, काय करणार? वैभव साहनी सर म्हणतात बँक निफ्टीचा कॉल 45,000 अरेस 58 घेतला होता त्यांनी, बरोबर सर. चलो बघा, आता परत खाली आलं, या खालच्या लेवलला सपोर्ट घेऊन परत वर जाऊ शकतं, कसं खेळवत राहणार मार्केट. निफ्टीने आज खूपच सपोर्ट घेतला, सस्टेन करायचा प्रयत्न केलेला आहे. पाच मिनटं बाकी. जबरदस्त जबरदस्त रिवर्सल. अख्खी 15 मिनटाची अख्खी कॅन्डल अख्खी हॅमर रिवर्स फिरवलेली आहे त्याने. शेवटचे 3 मिनटं बघूयात काय होतं. शेवटचे 3 मिनटं कुठून आणि कसलंच प्रेशर वाढतंय काय माहिती. बँक निफ्टी बरोबर, फाईन निफ्टी बरोबर, परत रिवर्स बाउन्स बॅक घेतलं बघा. बँक निफ्टीने पण बाउन्स बॅक घेतलं शार्पली.
निफ्टी चालली आहे सस्टेन करत सस्टेन करत सस्टेन करत. होते पॉझिटिव्ह ओके चलो जास्त वेळ थांबण्यात काय अर्थ नाहीये. टोटल फ्लॅट आहेत. एक्झिट घेतलं सर. ओके सर ओके काय प्रॉब्लेम नाही सर. एक्झिट टू एक्झिट नो प्रॉब्लेम. थँक्यू थँक्यू ऑल ऑफ यू थँक्यू ऑल ऑफ यू. थांबायला पाहिजे अजून का बंद करावं लागेल आपल्याला लाईव्ह स्ट्रीमिंग कळवा मला तुम्ही. चांगला एक वर जाण्याचा प्रयत्न केला होता हॅमर देऊन. अच्छा नवीन कॅन्डल मध्ये तर एक पॉझिटिव्हनेस बघायला मिळेल आपल्याला अशी अपेक्षा करूयात आपण. कारण निफ्टी बँक निफ्टीने जर वरच्या वर फिरवले म्हणल्यावरती काय बोलणार होता. चलो डाऊन साईडला खूप शार्प प्रेशर दिसत आहे. शार्प म्हणजे शार्प प्रेशर दिसून येत आहे. टोटल आता 11 तर वाजलेत आपले. 12 पण वाजवेपर्यंत असाच खेळवेल आपल्याला. 12 वाजवेपर्यंत पण असाच खेळवेल तो आपल्याला. काहीच मोठी गोष्ट नाहीये. टोटल पॅनिक सिच्युएशन मार्केटमध्ये. कुठलीही मुवमेंट प्रिडिक्ट करता येत नाहीये. चलो थँक्यू थांबूयात आपलं लाईव्ह स्ट्रीमिंग. थँक्यू 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 सर थांबूयात आपलं लाईव्ह स्ट्रीमिंग. खूप खूप धन्यवाद सगळ्यांनी जॉईन केले. व्हॉट्सअपचा ग्रुप देखील जॉईन करा. ग्रुपची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिली आहे. ओके चलो
होईल तेवढं कॉल साईडचीच एंट्री, फुट साईडचा कुठलाही व्ह्यू नाही आहे माझा.